पाटील साहेबांना जागा द्या, सर्वांनी मागे सरा, सर्वांनी आता माझ्या उजव्या बाजूची सगळी जागा पूर्णपणे कमी करून घ्या, सगळ्यांनी मागच्या बाजूला सरकून घ्या, समोरची गर्दी पूर्णपणे कमी करा, पलीकडच्या बाजूला महिला माता भगिनी बसलेल्या आहेत, सर्व मागे उभे असणाऱ्या मंडळींना विनंती असेल आपण बसून घ्या, माझ्या मागच्या बाजूची पूर्ण गर्दी कमी करा, दादा सगळ्यांनी मागे सरकायला कृपया, दादा सगळ्यांनी मागे या, सगळ्यांनी बसून घ्या जागेवर, जिथे असाल तिथे बसून घ्या, सर्वांनी जागेवर बसून घ्या, दादा सगळ्यांनी थोडस मागे या, पलीकडच्या बाजूला इकडच्या मंडळींना दिसत नाही, थोडस दादा मागे यायला सरकायला, तुम्ही प्रस्तावित करणार आहे, हा थोडस मागच्या बाजूला, जी मागची मंडळी असतील थोडस मागच्या बाजूला या, चला ही जनता सांगतेय 2024 ला सातारा कोरेगाव खटाव विधानसभेमध्ये स्वाभिमानाची तुतारी वाजणार आहे, जनतेचा ओघ तुतारीच्या दिशेने वाढू लागला, जनता जनार्दन निष्ठावंत व्हायला लागलं आणि निष्ठेची तुतारी अभिमानाची तुतारी स्वाभिमानाची तुतारी या अखंड महाराष्ट्रात वाजायला लागली। पाटील साहेब त्या शिवनेरीच्या पायथ्यासून छत्रपतींचा आशीर्वाद आपण घेतला, ज्या छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या 16व्या वर्षी आपल्या रक्ताची खऱ्या अर्थानं आपल्या रक्तानं, दादा दादा हॅलो हॅलो हा आवाज आवाज हॅलो हॅलो, सर्वांना विनंती असेल आपण कृपया शांत राहायचंय, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये अखंड स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची शपथ त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या रक्ताने घेतली आणि अखंड हिंदवी स्वराज्य उभा केलं, रयतेचं राज्य उभा केलं, दीन दलित शोषित पीडित वंचित अशा घटकांचं राज्य उभा केलं आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण समोर नेतोय, छत्रपतींचा विचार आपण समोर नेतोय, शिवस्वराज्य यात्रा अखंड महाराष्ट्र फिरून आता आपल्या भागात येते आहे, अखंड सातारा जिल्ह्यामध्ये येते आहे आणि आपल्या सर्वांचं मी मनस्वी मनापासून सरशास स्वागत करतो, आपण सर्वच जनता सर्वांनी हात वर करूया आणि जोरदार टाळी वाजवूया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, अखंड स्वाभिमानाची तुतारी वाजते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील आदरणीय दीपकजी कदम, दीपकजी कदम साहेब आपण मी विनंती करतो या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं, हॅलो थोडस मागच्या बाजूला या ना, सगळ्यांनी मागे सरकूया, थोडस मागे सरकूया, थोडं मागच्या बाजूला या, सर्वांनी मागच्या बाजूला या, थोडस मागच्या बाजूला या दादा, सगळ्यांनी मागे या ना प्लीज, सगळ्यांना मी कृपया विनंती करतो, लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शिवस्वराज्य यात्रा स्वाभिमान यात्रेचं खेड नगरी सहर्ष स्वागत आहे। हॅलो लढा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली शिवस्वराज्य यात्रा, या यात्रेनिमित्त सर्व मान्यवरांचं खेडनगरीत खेडगावच्या वतीनं सहर्ष स्वागत। लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शिवस्वराज्य यात्रा 2024 मौजे खेड नांदगरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार खेड ग्रामस्थांच्या वतीने माननीय श्री प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील तसेच माननीय माजी जलसंपदा मंत्री माननीय श्री शशिकांतजी शिंदे साहेब तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री महबूब शेख माननीय श्री बाळासाहेब पाटील माननीय श्री आमदार माजी आमदार प्रभाकरजी गारगे साहेब यांचे सहर्ष स्वागत।
हॅलो 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 आवाज हॅलो हॅलो धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना, आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींना मी विनंती करतो. आदरणीय पाटील साहेब, पाटील साहेब, शेख साहेब, घाडगे साहेब, माने साहेब, आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवप्रभूंचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद आणि अनावरण सोहळा तो खऱ्या अर्थानं अभिवादन छत्रपती शिवरायांना करूयात या कार्यक्रमाच्या निमित्तानं. अभिवादन आपण छत्रपती शिवप्रभूंना करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. प्रतिवचंद्र लेखे वर्धिष्ठ विश्ववंदिता शास्त्रो शिववंदेशा मुद्रा भद्राय राजते. घुमुते तुतारी तुतारी घुमुते तुतारी तुतारी रानुवारी तुतारी घुमुते तुतारी तुतारी. हॅलो, आपल्या सर्वांचं मनस्वी मनापासून स्वागत. सर्वजण छत्रपती शिवप्रभूंचा खऱ्या अर्थानं, छत्रपती शिवप्रभूंच्या पुतळ्याचं खऱ्या अर्थानं अभिवादन केलं जात आहे. छत्रपतींचा आशीर्वाद शिवनेरीच्या पायथ्यासून घेतला आणि तोच प्रभू छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन, छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन रयतेचं स्वराज्य पुनश्च एकदा निर्माण या महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. आणि तेच निर्माण स्वराज्य करण्यासाठी जयंतजी पाटील साहेबांनी करेक्ट आणि टप्प्यात आणून कार्यक्रम करायचं ठरवलंय आणि बरोबर आता सावज टप्प्यात आलंय. कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी 2024 जवळ येत आहे. सावज पण टप्प्यात आलंय, सगळंच टप्प्यात आलंय. त्यामुळं करेक्ट 2024 ला कार्यक्रम करायचा आहे, हेच आपलं ध्येय आहे, हाच आपला स्वाभिमान आहे. यानंतर मान्यवर मंडळींचा विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्यावं, बसून घ्यावं. मी घनश्यामजी शिंदे अध्यक्ष आपणास विनंती करतो. स्वागत करतील राहुलजी भैया, राहुल भैया स्वागत करतील. माझ्या मागची मंडळीला विनंती आहे, थोडस मागच्या बाजूला सरका सगळ्यांनी. लढा महाराष्ट्राचा आणि स्वाभिमानाचा. शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ सातारा व आमदार शशिकांत शिंदे साहेब निष्ठावंत या सर्वांच्या वतीनं आपलं या ठिकाणी या खेड नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या समवेत आलेले सातारा जिल्हा चे माजी पालकमंत्री व आदरणीय माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करणार आहे. तुम्हाला सर्वांचे लाडके नेते निष्ठावंत आमदार आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले. आपलं या ठिकाणी खेड नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. माजी आमदार आदरणीय प्रभाकरजी घाडगे साहेब यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. व महाराष्ट्र राज्याचे युवकचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय मेहबूबजी शेख, आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शरदचंद्रजी पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी माने भैया साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं या ठिकाणी खेड नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. व सतीशजी चव्हाण जिल्हा तालुकाध्यक्ष व आपण सर्व व्यासपीठावरील नेते मंडळी धन्यवाद साहेब. आपणा सर्वांचं या आमदार शशिकांतजी शिंदे साहेब निष्ठावंत आमदार या सर्वांच्या वतीनं आपला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. जयंतजी पाटील साहेब, ही गर्दी एकच सांगते, फक्त निष्ठावंत आमदार व शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे असलेला हा खंदा समर्थक आणि फक्त आणि फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही गर्दी आहे. धन्यवाद. या ठिकाणी स्वागत करून मला थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय घनश्यामजी शिंदे अध्यक्ष आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जयंतराज जयंत नक्षत्र आदरणीय जयंत पाटलांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होतोय. शिंदे साहेब आपणास मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जयंतरावजी पाटील साहेबांचा सन्मान.
दादा सगळ्यांना विनंती असेल आपण थोडस सहकार्य सगळ्यांनी करा. मेहबूबजी शेख साहेब आपला सन्मान. त्यानंतर मी विनंती करेन कुमार आनंद कदम, कुमार आनंदराव कदम माजी उपसरपंच आपल्या शुभ हस्ते सुनीलजी माने साहेबांचा सन्मान होतो. एक मिनिट प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झालेला आहे, सगळ्यांचा सत्कार असा झाला असं समजूया, उशीर झालेला आहे. या जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने यांना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. आणि बोलतायत शरद चंद्रजी पवार या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी माने. हात वर करूया, जोरदार टाळी. धन्यवाद शिंदे साहेब. चला सगळ्यांनी मागच्या बाजूला संबंध, आता सगळ्यांचे सन्मान झालेले आहेत, थोडं मागच्या बाजूला. शिवस्वराज यात्रेचे प्रमुख अतिथी ज्यांनी आदरणीय पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून अडचणीच्या काळामध्ये पक्षाची धुरा सांभाळली, ते राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब, संसद रत्न अमोलजी कोल्हे साहेब, सन्माननीय आमदार बाळासाहेबजी पाटील साहेब, आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे सर्व बिन्नेचे शिलेदार या ठिकाणी आज सकाळपासून या जिल्ह्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे. सकाळी खटाव मान मतदारसंघामध्ये यात्रेचं स्वागत झालं आणि तिथून यात्रा सुरू झाली. सातारा, कोरेगाव, आज यात्रेच्या शेवटची सभा ही कोरेगाव मतदारसंघामध्ये होते. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो, प्रांताध्यक्षांचं या यात्रेचं स्वागत करतो. साहेब, या जिल्ह्यानं आदरणीय चव्हाण साहेबांच्या नंतर कुणावर प्रेम केलं असेल ते आदरणीय पवार साहेबांच्यावर केलं. या महाराष्ट्रामध्ये या राज्याला दिशा देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. वयाच्या 84 वर्षी हा तरुण योद्धा महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे त्यासाठी दिवस रात्र करतोय. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्या विचाराला पाठबळ द्यायचं, पाठिंबा द्यायचा. त्यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे अशी विनंती करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं पवार साहेबांच्यावर प्रेम आहे का, हात वर करा. ज्यांचं पवार साहेबांच्यावर प्रेम आहे त्यांनी हात वर करा. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी सातत्यानं आदरणीय आमचे श्रद्धा असताना आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका करतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण टीका कुणावर करतोय, या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं, या देशाला दिशा देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. ज्या काळामध्ये पक्षाचे सर्व नेते सोडून गेले त्या काळामध्ये राजकारणामध्ये इतिहास आहे की त्या ठिकाणी जेवढ्या सीट दिल्या होत्या त्यापैकी 80% सीट ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. त्यामुळं निश्चित मला खात्री आहे महाराष्ट्र बदल मागतोय. हे सरकार आहे, हे सरकार ठेकेदारांचं सरकार आहे, हे टक्केवारीचं सरकार आहे, हे कोख्यांचं सरकार आहे. जयंत पाटील साहेब, आदरणीय पवार साहेबांचं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 31 सीट लोकसभेला निवडून आल्या, त्यामुळे या सरकारला बहिणींची आठवण झाली. जर 31 सीट आल्या नसत्या तर बहिणींची आठवण झाली नसती त्यांना, त्या ठिकाणी राजकीय
जुमला त्या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे. आज मी विनंती करतोय की खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ स्वर्गीय शंकररावांना असतील, आदरणीय शालीनताई पाटील असतील, एक वेगळ्या विचारानं या मतदारसंघामध्ये काम होत होत. परंतु त्या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून सामान्य माणसांचं मत खरेदी करण्याचं काही लोक प्रयत्न करतात. त्या ठिकाणी ही जनता स्वाभिमानी जनता आहे, आदरणीय पवार साहेबांच्या प्रेम करणारी जनता आहे. ही जनता कधीही असलं राजकारण या जिल्ह्यामध्ये खपवून घेणार नाही. निश्चित मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बदलाचा वारा आहे, परंतु त्या बदलाच्या वारामध्ये हा जिल्हा मागे नसला पाहिजे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी की उमेदवार मी स्वतः आहे, शशिकांत शिंदे मी आहे, या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्यानं काम केलं पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये 24/7 सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून शिंदे साहेबांकडे आपण सगळे बघतो. कुणी हात दाखवा, कुणी गाडी थांबवा, कुणी हाक मारा, त्या ठिकाणी शिंदे साहेब उभे असतात. काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये, सामान्य माणसाच्या हातात राजकारण असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्य जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये सामान्य माणसाच्या ताब्यात सत्ता दिली, त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी दिशा निर्माण करण्याचं काम आपल्या पूर्वजांनी केले. ती परंपरा आपल्याला टिकवायची आहे. मला निश्चित खात्री आहे की आपण सगळेजण सजग आहोत. त्या ठिकाणी जीएसटीच्या माध्यमातून शेतकरी ज्यावर सातत्यानं अन्याय आहे, आज महाराष्ट्रातला कुठलाही घटक त्या ठिकाणी सुखी नाही. शेतकरी असेल, तरुण असेल, विद्यार्थी असतील किंवा कुठलाही कामगार असेल, त्या ठिकाणी कुठल्याही माणसाला त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून संधी मिळाली नाही. शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी 18% जीएसटी लावली, जर 1 लाखाचं खरेदी केलं तर त्या ठिकाणी आपण 18,000 रुपये शासनाला देतोय. आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या अज्ञावातनं किती पैसे मिळतात तुम्हाला, किती मिळतात? 6,000 रुपये. आणि वर्षाला जातात किती आपले? 18,000 रुपये 1 लाखाला. फायद्यात कोण आहे? सरकार आहे. मग हे सरकार ठेवायचं का? सरकार कुणाचं बसलं पाहिजे? अदरने पवार साहेब कृषी मंत्री झाले. आमचे आरारावा नेहमी म्हणायचे, एक हात नांगराव असला पाहिजे, एक हात लोकसभेत असला पाहिजे. अदरने पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री झाले. 75,000 कोटीची कर्जमाफी करण्याचे काम आदरणीय पवार साहेबांनी घेतलं. त्या ठिकाणी सामान्य माणसाला पीक कर्ज जे 12-13% मिळत होत ते त्या ठिकाणी 0% देण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली. आज काय पद्धत आहे? 6,000 रुपये तुम्ही खुश आहात का की ज्या माणसाला 3-3, 4-4 लाख रुपये 12-12% मिळत होते, 36,000 रुपये व्याज जात होतं, ते आदरणीय साहेबांनी 0% करण्याची भूमिका घेतली. त्या ठिकाणी महिला सन्मान योजना असेल. देशामध्ये पहिला तुमचं माझं महाराष्ट्र राज्य आहे की ज्या राज्यामध्ये महिला सबलीकरण धोरण राबवलं गेलं. साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महिलांना त्या ठिकाणी चूल आणि मूलपतन मर्यादित न ठेवता राजकारणामध्ये सत्तेमध्ये महिला आल्या पाहिजेत. त्याशिवाय खऱ्या अर्थानं महिलांचं दुखणं त्या ठिकाणी समाजामध्ये मांडलं जाणार नाही. या भूमिकेतून त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, या ठिकाणी महिलांना 50% आरक्षण देण्याची भूमिका घेतली. आज काय त्या ठिकाणी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळणार होतं. या राज्यामध्ये किती कॅबिनेट झाल्या? धनगर समाजाचं आरक्षणचं काय झालं? मराठा समाजाचं आरक्षणचं काय झालं? मुस्लिम समाजाचं आरक्षणचं काय झालं? वाणी समाजाचं आरक्षणचं काय झालं? या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते आहेत की जे पवार साहेब आहेत ते सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राची राजकीय सामाजिक धुरा संभवतात. आपण जर बघितलं या देशामध्ये मंडल आयोगाची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी 18 बगर जाती राजकारणामध्ये आल्या पाहिजेत, सत्ताकारणामध्ये आले पाहिजेत. मंडल आयोगाच्या निर्मितीनंतर तुमचं माझं पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्या राज्यानं मंडल आयोगाची स्वीकारणा केली. साय असेल, माय असेल, कोष्टी असेल, लवार असेल, या सगळ्या जातींना राजकारणामध्ये संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. या पवार साहेबांचं राजकीय जर आपण कारकीर्द बघितली तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुजलाम सुफलम करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. मी परवा एक गोष्ट वाचली की आयटीचं त्या ठिकाणी जे आयटीचं हिंजवडे त्या ठिकाणी कारखाना होणार होता, परंतु पवार साहेब त्या ठिकाणी गेले, भूमिपूजन केलं, सांगितलं की कारखाना हित करायचं नाही, कारखाना दुसरीत करू,
त्या ठिकाणी आयटी सेक्टरचं आपण काम करू। आयटी सेक्टरचं काम उभं राहिलं, आज प्रत्येक खेड्यातल्या जवळपास 10-20 माणसं त्या ठिकाणी पुण्यामध्ये हिंजवडी सारख्या शहरामध्ये नोकरी करतात आणि तीच पोरं विचारतात की पवार साहेबांनी काय केलं। म्हणजे आपण खऱ्या अर्थानं सांगायला कमी पडतो की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जर आपण बघितलं असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल किंवा त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट झाली तर शासनाच्या अगोदर आदरणीय पवार साहेब येतात त्या ठिकाणी, त्या माणसाला दिलासा देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून होतंय सातत्यानं। तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला हयातीमध्ये मोठी मोठी माणसं कळाली नाहीत। मी सगळ्यांना विनंती करतोय जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर शेवटचा नेता आहे की जो दिल्लीला डोळे दाखवू शकतो। या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुखासाठी प्रयत्न करतोय। वयाच्या 84 वर्षी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या विचारात सरकार आलं पाहिजे, शेतकऱ्याच्या विचारात सरकार आलं पाहिजे, तरुणाच्या विचारात सरकार आलं पाहिजे, महिलांच्या विचारात सरकार आलं पाहिजे। त्यासाठी दिवसातले 18-18 तास काम करतात त्या नेत्याच्या पाठीमाग निश्चितपणे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि हा तालुका परत राष्ट्रवादीमय हे दाखवण्याचं काम त्या ठिकाणी आपण करावं अशी विनंती करतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर बोलतायत युवकांचे ऐकून आणि युवकांचा आवाज, युवा शक्तीच्या माणसानं एक केली ते मेहबूबजी शेख बोलतायत, आदरणीय मेहबूबजी शेख। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य 2024 च्या नंतर महाराष्ट्रामध्ये यावं यासाठी शिवजन्मभूमीतून 9 ऑगस्ट क्रांतीदिनी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली। आज खेड येथे कोरेगाव मतदारसंघाच्या शिवस्वराज्य यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार, ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला, असे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, या भागाचे लाडके नेते आणि माजी मंत्री आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, सुनीलजी माने साहेब, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडितराव कांबळे आणि उपस्थित सर्वच मान्यवर, मी सर्वांची माफी मागतो। खरं तर वेळ भरपूर झालाय आणि आज अमोल दादा तुम्ही उशिरा आले, पण या मतदारसंघात जयंत पाटील साहेबांचं आणि शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत हे अतिशय उत्साहानं केलं। जसा उत्साह शशिकांत शिंदे साहेबांच्या मध्ये तसाच उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला। इथं येत असताना कोरेगावला सभा म्हणल्यावर काही पत्रकार म्हणाले की दोन शिंदेच्या मधली लढाई आहे। मी म्हणलं ही दोन शिंदेच्या मधली लढाई नाही, कारण समोरचा हा गद्दार मिंदे आमचे निष्ठावंत शिंदे आणि गद्दार विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे। इथल्या आमदारांचं कौतुक मगाशी सुनील माने साहेब तुम्ही सांगितलं की आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका करताय, रयत शिक्षण संस्थेवर पवार साहेब आहेत त्यांच्या कामाबद्दल बोलताय। अहो आपला आवाका किती, आपण बोलतोय किती याचा विचार करा। 2 वर्षापूर्वी तुम्ही शपथ घेतली होती की तुम्ही आजी दादाचा कारखाना बंद करणार, त्याचं काय झालं ते अगोदर सांगा। आणि गप्पा तर अशा, आमच्याकडे मराठवाड्यात एक म्हण आहे अमोल दादा, ईदभर लाकूड आणि हातभर ढलपी। विकासाच्या तर गप्पा एवढ्या करतेत बाबा की जसं काय कोरेगावला शंघाय करणार आहे, म्हणजे किती फेकायचं आणि समोरच्याने किती झालायचं। जर सगळ्यात उत्कृष्ट फेकणारा पुढारी कुठं असेल तर ते कोरेगावचा सध्याचा आमदार आहे। पण मित्रांनो, खर तर मागच्या लोकसभेत शशिकांत शिंदे साहेब निवडून येतील ही भावना महाराष्ट्रातल्या शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्याची होती।
पण दुर्दैवानं लोकसभेला पिपाणी चिन्ह असल आणि थोडक्यात शिंदे साहेबांचा पराभव झाला. जेवढा पराभव हा तुमच्या जिवारी लागला असल त्याच्यापेक्षा काकणभर पराभव जास्त हा महाराष्ट्रातल्या पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनाला लागलेला आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीत आता हे सरकार जातीपातीचं राजकारण करणार आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी ओबीसी मराठा वाद लावायचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्यांना यश आलं नाही. आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात केली. मध्यंतरी कराडच्या बाळासाहेब पाटील साहेबांच्या मतदारसंघात काही घटना घडल्या. आता एक भाजपाचा आमदार महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही, पण तो सातत्यानं हिंदू मुस्लिम मध्ये वाद कसा होईल आणि मूळ प्रश्नाहून तुमचं माझं लक्ष विचलित कसं होईल हा प्रयत्न करतोय. पण जे लोक जाती जातीमध्ये भांडणं लावतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, आज बेरोजगारी वाढायला लागली. मागच्या दोन वर्षात हे गद्दार सरकार सत्तेवर आलं आणि आपल्या 17 कंपन्या ह्या महाराष्ट्रातून गुजरातला गेल्या. वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी, ज्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या 2,00,000 युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प ह्यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबडचा प्रकल्प गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय गुजरातला, 15 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा 25,000 कोटीचा प्रकल्प देखील गुजरातला ह्यांनी नेलाय. अरे मग सगळं जर गुजरातला न्यायचं असेल तर मतं मागायला देखील तुम्ही गुजरातला जा, महाराष्ट्रामध्ये मतं मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. ही सांगायची वेळ आली मित्रांनो, तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याविषयी काही मत नाही, पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि आमच्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा, म्हणजे गुजरातची चाकरी करण्यासाठी हे गद्दार सरकार महाराष्ट्राच्या युवकाची भाकरी चोरतय. 17 कंपन्यांच्या माध्यमातून अंमलदादा 5,37,000 कुटुंबाच्या घराची चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप या गद्दार सरकारनं केलंय. आणि आज हे सरकार आपल्याला घालवायचंय. या सरकारनं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यास बरोबर पहिलं पक्ष मधून एक दोन नेते फुटायचे, आता पक्ष चोरायची परंपरा सुरू झाली. पक्ष कुणाचे चोरले? आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला. ज्या पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रोपटं लावलं, त्या रोपट्याचा वटवृक्ष केला, त्या पवार साहेबांकडून त्यांचा पक्ष काढून घेतला आणि सांगतायत की आम्हाला लोकशाही पद्धतीनं पक्ष मिळाला. अमलदादा, एखाद्या आईने एखाद्या बाळाला जन्म द्यावा, त्या बाळाचं पालन पोषण 25 वर्ष करावं आणि सुट्ट्यात फक्त बाळ मामीच्या घरी राहायला गेलं म्हणून मामीने त्या बाळावर दावा करावा आणि कोर्टानं सांगावं हे बाळ आईचं नाही मामीचं आहे. त्या आईच्या ज्या वेदना असतील त्याच वेदना आदरणीय शरद पवार साहेबांच्या आहेत. त्यांचा पक्ष ह्या वयात काढून घेतला. एक बाजार मुंगा उठतो आणि सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार मुंगा उठून घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा, तुम्हाला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका, कारण आता महाराष्ट्रामध्ये पैशासाठी बाप बदलणाऱ्याची संस्कृती आली. 50-50 खोके घेऊन बाप बदलायची परंपरा सुरू झाली. हे बाप बदलायचं संदर्भात एक जळगावचे नेते नेहमी सांगायचे, कतलिया कई साप बदल लेते है, पुण्य के आड़ में पाप बदल लेते है, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. असे जे बाप बदलणारे नेते आहेत त्या नेत्यांना आपल्याला महाराष्ट्रामधून मित्रांनो हद्दपार करायचंय. ज्यांनी 50-50 खोके घेतले त्या लोकांना आपल्याला हद्दपार करायचंय. आपल्याला अमोलदादांचं ऐकायचंय, जयंत पाटील साहेबांचं ऐकायचंय. पण मगाशी येताना मला गोरख नलावडे सांगत होता की कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत. खरं तर शशिकांत शिंदे साहेब पालकमंत्री होते, मंत्री होते. बाळासाहेब पाटील साहेब पालकमंत्री होते, मंत्री होते. त्या काळात अशा पद्धतीनं कधी सत्ता वापरली का? एक आमदार अशा पद्धतीने जर वागतोय
आपले नेते तर मंत्री होते, पण त्यांनी कधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेबांचा आदर्श सोडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं नाही. ते जर करायचं ठरवलं असतं तर ते करू शकले नसते का? पण आता जे लोक हे राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की 2 महिने काय करायचं करा, 2 महिन्याच्या नंतर बारी आमची आहे. आता आम्ही सहन करतोय. हितला एसपी हा पोलीस अधीक्षक आहे का भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे हेच कळायला तयार नाही. एसपी असा झालाय जसा काय पांडू हवलदार आहे. काय प्रशासन काय वागताय, पण हे जास्त काळ टिकत नाही. अति तिथं माती आहे एवढं लक्षात ठेवा. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. मित्रांनो, आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की उद्याची निवडणूक 50 दिवसावर आहे. 50 दिवस आपल्या सगळ्यांना घोड्यासारखं राहायचं. मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला. घोडा कुणी बसलेला बघितलाय का? कोरेगावला बसतो घोडा. झोपला तरी उभा राहून झोपतो, तसं झोपायला घरी जावा. पण 50 दिवस घोड्यासारखं उभा राहून प्रत्येक गावात जाऊन शरद पवार साहेबांचं काम सांगा, महाविकास आघाडीचं काम सांगा, आणि महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी किती वाढली ते घराघरापर्यंत जाऊन सांगा. पुढची 5 वर्ष जर आपल्याला चांगलं स्वाभिमानाचं राजकारण करायचं असेल तर आता 50 दिवस आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे मी घोड्यासारखं आपल्याला राहायची विनंती करतो. दुसरा मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असेल तर ती हाऊस पॉवर मध्ये मोजली जाते. मग ती 1000 हाऊस पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या, नाहीतर 40000 हाऊस पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या, तिथंही घोडा आला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की उद्याच्या विधानसभेत ज्यांनी 50 खोके घेतलेत त्याला लावायचा आहे. काय काय लावायचं आहे? मग लावणार का सगळे? जयंत पाटील साहेबांना विश्वास द्या की 2 वेळा जी चूक झाली ती चूक कोणता 2 वेळा जी चूक झाली ती चूक आता तिसऱ्यांदा होणार नाही. पवार साहेबांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे साहेबाला निवडून पाठवणार का? तुमचा आवाज इथं येतोय, मागच्यांचा आवाज मी जरा चेक करतो, आपलेच आहेत का कसे? मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शरद पवार साहेब तुम आगे पडो, पवार साहेब तुम आगे पडो, जयंत पाटील साहेब तुम आगे पडो, जयंत पाटील साहेब तुम आगे पडो, अमोल दादा तुम आगे पडो. आदरणीय प्रभाकर जी खरगे साहेब बोलताय. आज कोरेगाव खेड येथे शिवस्वराज्य यात्रा या महाआघाडीच्या नादानी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भेटण्यासाठी ज्यांनी या यात्रेचं नेतृत्व करतात ते तुमचे माझे नेते पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या महाराष्ट्रातील एक तडफदार आणि संसदरत्न म्हणून त्यांना पुरस्कारामध्ये खासदार अमोलजी कोल्हे, या व्यासपीठात उपस्थित असणारे या विभागाचे आमदार आणि माजी जलसंपदा मंत्री शशिकांतजी शिंदे, सातारा जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर ज्यांनी आता भाषण केलं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते मेहबूबजी शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, त्याचबरोबर सतीशजी चव्हाण व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
खरं तर आज मी सकाळपासून या माया शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात दहिवडीतून झाली. दहिवडी साताराना आजचा समारोप आहे इथं आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये खेडमध्ये आहे. आज बघितलं इथं खेडमध्ये आपलाही उत्साह आणि नेत्यांचाही उत्साह मी सकाळपासून बघतोय. त्यापेक्षा आपल्या पक्षाचीच आणि पवारसाहेबांची संस्कृती त्यांचा जर आपला उत्साह बघितला तर तुम्हा आम्हासारख्यांना खरंच या तरुणांना सुद्धा आता लाजवण्यास काय आहे. पवारसाहेबांच्याकडे बघितलं की तुमच्या आमच्या लक्षात येतं ह्या वयात सुद्धा एक जिद्द चिकाटी आणि आपल्याला लोकांच्यासाठी केलं पाहिजे ही भावना घेऊन हा 84 वर्षाचा तरुण ह्या आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देऊन आपल्या सगळ्यांना समाजामध्ये काम चालू आहे. आज जर बघितलं की पवारसाहेबांनी अनेक ह्या आता सरकारच्या विरोधात आत्ताच मग अशी आमचे मेहबूब शेखनी सांगितलं खरं आहे. गेले आता 6 महिने तर बघतोय, गेले 2 वर्षही बघतोय की या 2 वर्षामध्ये नक्की कशा पद्धतीचं सरकार किंवा राजकारण चाललंय हे तुमच्या माझ्या सरकारला यापूर्वी कधी बघायला मिळालं नाही. आज कोण कुठं आहे, कुठल्या विचारांना आपल्याला निवडून दिलंय आणि आज आपण कुठं चाललोय हेही आज त्या नेत्यांना भान राहिलेलं नाहीये. आणि मग एक शेवटी आपल्याला निवडून दिल्यावर त्या काळामध्ये त्या 5 वर्षाची मतदाराशी बांधिलकी आहे हे ते विसरून गेलेले आहेत. आदरणीय पवारसाहेबांनी आता इथं लाडकी बहीण अनेक ठिकाणी चर्चा पोस्टर त्याचे कार्यक्रम होत आहेत पण महिलांना काय केवळ 1500 रुपये आणि तेही देत असताना सरकारचे दिले. आज त्यानं आणि ते देऊन कधी महिलांचा त्याच्यामध्ये किंवा ते बहिणीचं नातं निर्माण होणार नाही. तर नातं निर्माण होण्यासाठी त्यांच्याबद्दल प्रेम असावं लागतं, त्यांना एक मोठ्या पायावर उभं करण्याची क्षमता असावी लागती. तोच आदर्श निर्णय आपल्याला पवारसाहेबांनी घालून दिलेला आहे. सुरुवातीला महिलांना राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, अगदी ग्रामपंचायती जिल्हा परिषदेला 33% आरक्षण दिलं, आता तर 50% आरक्षण दिलेलं आहे. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांना त्यांच्यावरती कुठे अन्याय होता कामा नये ही भूमिका महाराष्ट्रात जर कोणी घेतली असतील ती आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली आहे. सर्व एकूण जर आपण राज्याचा विचार केला तर आता नक्की आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून आपल्याला समाजाला बाहेर काढण्यासाठी पवारसाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं आपल्याला लोकांच्या पण नेऊन हा जिल्हा हा शरद पवार साहेबांचा आहे हे 25 वर्षापूर्वी दाखवून दिलेलं आहे. तीच वेळ पुन्हा आता 2024 साली आलेली आहे की हा जिल्हा सुद्धा हा पवार साहेबांचाच जिल्हा आहे आणि तो पवार साहेबांचाच राहणार आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एक दिलानी एकत्र येऊन त्यांचा विचार मग समाजकारण असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल आणि सगळ्या अर्थानं आपला तालुका आपला जिल्हा सक्षम करण्यासाठी करावं लागणार आहे. आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये नाही तर या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन हे होणार आहे आणि त्याकरताला आपल्याला आपापल्या ह्या कोरेगाव मतदारसंघ असो, खटाव मतदारसंघ असो, अन्य मतदारसंघ असो, तिथं आपल्याला परिवर्तन करायचं आहे. तो संदेश घेऊनच आपण जाऊया अशी मी आपल्याला कडकडची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घरगे साहेब. मंडळी, मी अखंड महाराष्ट्राला नेहमी सांगतो. पाटील साहेब, कोल्हे साहेब, मी अखंड महाराष्ट्राला नेहमी सांगतो, ज्यावेळी डजनानं झाले मिंदे, ज्यावेळी डजनानं झाले मिंदे, त्यावेळी निष्ठेचं नाव एकच, शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. यानंतर माजी जलसंपदा मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब बोलतायत. हात वर करायची आणि जोरदार टाळी वाजवायची. आज आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या विचाराचं राज्य यावं. गेले काही महिन्यापासून ज्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि आज छत्रपतींच्या पवन पदपर्शाने पुनीत झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन, शरद पवारांचा विचार घेऊन या शिवस्वराज्य यात्रेचं आज या ठिकाणी आगमन होत असताना ज्यांनी
हा विचार पुढे राबवण्यासाठी प्रयत्न केला, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करणारे आदरणीय जयंत पाटील साहेब, लोकसभेच्या लढाई होत असतात पण अशक्यला शक्य करून दाखवण्याची किमया, संभाजीराजांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहिलं आणि उद्याचा महाराष्ट्र महाविकास आघाडीचा यावं म्हणून जे सातत्याने या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत ते आपल्या सर्वांचे आवडते खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आमचे सहकारी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेबजी पाटील, आमचे दुसरे सहकारी नेते माजी आमदार प्रभाकरजी घारगे, अध्यक्ष सुनीलजी माने, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले महबूबजी शेख गव्हाणेजी आणि खऱ्या अर्थाने पवारसाहेबांवर प्रेम करणारे कोरेगाव खटाव सातारा यातील माझे प्रमुख पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनींना आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, संदीपजी वगैरे सगळे आहेत, घनश्यामजी तुमचा अध्यक्ष झाल्याबद्दल प्रथमतः स्वागत करतो, कैलासवासी उत्तमरावजी शिंदे या कोरेगाव तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातले एक उत्तुंग नेतृत्व, त्यांचा वारसा असलेले त्यांच्या विचाराची चालना देणारे अध्यक्ष, आमच्या सर्व नेते मंडळींनी पाठिंबा दिला आणि सांगितलं यांना अध्यक्ष केलं पाहिजे, त्या सर्व माझ्या प्रतापरावांपासून इथं अरुण मानेपासून सगळ्यांचं, राजू काका सिंह सगळे सगळे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मला खात्री आहे वाढवतो भाषण न करणारा पण बसून कार्यक्रम करणारा कोण असेल तर घनश्यामजी शिंदे, त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, कारण या गावाला एक परंपरा आहे, या गावामध्ये अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं, कैलासवती उत्तमराव शिंदे असतील, कैलासवती उत्तमराव कदम असतील, बापू असतील, कैलासी आनंदराव भाऊ असतील, अनेक नेते मंडळी आहेत, एखादं नाव माझ्याकडून राहायचं, आमचा दीपक वगैरे सगळी मंडळी इथे सभा घेण्याचा मुद्दाम काय योजना नाही, सभा एवढ्यासाठी घेतली, 1 तारखेला शिवस्वराज्य यात्रा येणार होती, कोरेगावच्या शहरापासून बॉम्बे रेस्टॉरंटपासून मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत झालं, लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिली ही सभा आपली होत होती, पराभव झाल्याबद्दल लोकांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडासा नाराजीचा सूर होता आणि ज्यावेळा ही स्वराज्य यात्रा इथं येणार 1 तारखेला कळवलं आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, सुनीलजी माने उपस्थित होते, उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते आले होते, ज्या इथं सौभाग्यवती आहेत माझ्या अध्यक्ष इथं बसलेले आहेत वगैरे, महिलांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला लागले, कानोसा घेत होतो की भविष्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहे त्याबद्दल जनतेचा कौल काय, मला आनंद आहे कोल्हे साहेब कदाचित फासेबरोबर जुळले असते तर अमोल कोल्हेंच्या बरोबर मी सुद्धा खासदार म्हणून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये गेलो असतो, खरं मला निवडणूक लढवायची नव्हती, साहेबांचा प्रांताध्यक्ष आणि आमच्या सर्व नेते मंडळीची मला सूचना आली की तुला लढावं लागेल, मी शिलेदार आहे, परिणामाचा विचार न करता आपण या निवडणुकीला समोर गेलो, कोरेगावच्या आमदारांनी काहीतरी वक्तृत्व केलं, जरा तापवतो जरा थांबा, आज मी काही देशावर बोलणार नाही, आज फक्त त्याच्यावरच बोलणार आहे,
त्यावेळी त्यांनी भाषण केलं, बोलले की कोरेगाव मतदारसंघामध्ये मतदान कमी का झालं. मला एवढंच सांगायचं, मी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा 20 दिवस होते. कोरेगाव मतदारसंघामध्ये 1 दिवस सुद्धा मी फिरलो नाही, पैसे सुद्धा दिले नाही. पण साहेब, मला अभिमान आहे. हे सर्व समोर बसलेले कार्यकर्त्याने, व्यासपीठावरच्या जनतेने, कार्यकर्त्यांनी एवढं काम केलं. 40-50 हजारचं लीडचं स्वप्न पाहणारे 6,500 आतमध्ये अडकले. मी दिल्लीला आलो होतो, पवार साहेबांनी आणि प्रांताध्यक्षांनी आम्हाला सूचना केली की त्या चिन्हावर जरा जाऊया. सुप्रियाताई, आम्ही सगळेजण होतो आणि चिन्हाच्या संदर्भात मला वाटतं कोल्हा साहेब तुम्ही याच्यावर होता आणि झूमवर होता. मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं की तेवढे तुतारी आणि पिपाणीचा वाद मिटवून टाका. आणि मला वाटतं त्यांनी ती सुप्रियाताई आणि सर्वांनी मांडलेली व्यथा आणि त्यांनी मांडलेले म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला बंदी घातली. 38,000 मतं गेली. हे भाजपचं प्री प्लॅन होतं, नुसत्या कोरेगाव सातारापुरतं मर्यादित नव्हतं, ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होतं. तर मी तिथून निघालो आणि दिल्लीच्या विमानतळावर आलो आणि विमानतळावर आल्यानंतर मला पुण्याला यायचं होतं आणि पुण्यावरून मग दुसऱ्या दिवशी इथे कार्यक्रम होता. त्यावेळेला वैष्णवदेवी आणि बाकीच्या ठिकाणी हडपसर वगैरे पुण्याची मर्यादित मंडळी 9:30 विमान होतं. मी आलो, मला वाटतं एबीपी माझा तर दिल्लीचा रिपोर्टर पण अँकर पण होते. मी आलो आणि त्यावेळेला दिल्लीच्या विमानतळावर मी ज्यावेळेला त्या विमानतळावर पोहोचलो, विमानतळाचं उशीर झालं होतं, तेव्हा प्रत्येक जण आला आणि माझा एक बरोबर फोटो काढत होता. प्रचंड गर्दीमध्ये माझ्याकडेच येऊन लोक फोटो काढत होती. त्यातला एक जण मला येऊन बोलला, साहेब तुमचा फोटो मी घरी लगेच पाठवतो. म्हणलो का, शरद पवारांचा निष्ठावंत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. आधी देवा शपथ सांगतोय, एवढ्या गर्दीमध्ये फक्त शशिकांत शिंदे खासदार जरी नसला तरी शरद पवारांचा निष्ठावंत म्हणून ज्या प्रकारे मला प्रसिद्धी मिळाली ती निवडणुकीमुळे मिळाली, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून ही लढाई आहे. आम्ही आधार ठेवला तो वडीलधाऱ्यांचा ठेवला, आम्ही आधार ठेवला तो पवार साहेबांचा ठेवला. आणि एक संस्कृती आहे या सातारा जिल्ह्यामध्ये, जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत ना त्यातली 90% लोक पवारसाहेब प्रेम करतात. आणि हे प्रेम करत असताना आता आमच्या दादांनी घोषणा दिली. वय किती आहे? घोषणा दिली ना, 40 दिवसानंतर निवडणूक आहे. बऱ्याच चर्चा आहेत, काही अफवा उठवल्या जातात. मी पक्षाचा बांधिला आहे, म्हणजे शशिकांत शिंदे निवडणूकच लढवणार नाही, ही जागा अमुक अमुकनं जाणार आहे. निर्णय प्रांताध्यक्ष आणि आदरणीय पवार साहेब घेतील. साहेब, आम्ही निवडणूक कशासाठी लढतोय? लढायची आणि जिंकायचीच म्हणून लढायची ना. पण या मतदारसंघामध्ये कैलासवासी शंकरराव अण्णांपासून शालिनीताईपासून अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं, वैचारिक वार फार मोठे झाले, त्याला साक्षीदार समोर आहेत, व्यासपीठावरचे आहेत. उत्तमराव शिंदे होते शंकरराव अण्णांचे खंदे समर्थक, पहलवानगडी, पण शब्दाचे वार करत होते. या मतदारसंघामध्ये पहिल्या प्रथम अशा प्रकारची कीड लागलेली आहे. 2.5 वर्षाची हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने राजकारण करतोय, ज्या पद्धतीने त्यांनी पवारसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या विरुद्ध आम्हाला त्याला पराभव करायचा, यासाठी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करणार आहे.
दादागिरीची भाषा मला फार येते, फक्त मी बंधनात आहे, रेप्युटेशन मध्ये म्हणून आहे। पुण्यात एक तरी गोंड घेऊन आले होते लोकसभेच्या निवडणुकीला, बाबू आहे का इकडे? तो गुंड आला आणि त्याला रिव्हॉल्वर लावली, काम करायचं नाही तर तुला उचलून नेन गोळ्या घालू। काय त्याचं नाव होतं? कानकटे का काय? हे मला नंतर कळलं। मी त्या कॉलेजचा हेडमास्टर आहे, त्याच्या पुढे जर एका कार्यकर्त्याला कोणी जरी दादागिरी केली तर बाकी सगळं बाजूला ठेवीन, जो करेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर शशिकांत शिंदे देईन। किती दबाव, किती लोकांना हरेसमेंट, SP चांगले आहेत, खालचे हवालदार आहेत ना, ते चालले दलाल आहेत। जरा प्रांताध्यक्षाची क्षमा मागतो, जरा मला आज बोलावं लागणार आहे। काय झालं, सुसंस्कृतपणा करून 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 मी पण शिथिल झालोय। आमच्या एका मंडळामध्ये आता परवाच्या दिवशी पूर्ण मंडळ बोलले, नाही आम्हाला शिंदे साहेबांच्या वर जायचं। त्या हवालदाराने फोन केला, मंडळामध्ये राजकारण आणू नका नाही तर कारवाई करू, तुझ्या बापाची आहे। त्याला मी फोन करून सांगितलं, ह्याच्या पुढे जर असं पाय केलंस तर पोलिसाची वर्दी बघणार नाही, पोलीस सगळे चांगले आहेत माझे, त्यांना पण वाटतं हे नालक माणूस गेलाच पाहिजे। ग्रामसेवक पोलीस पाटील सगळ्या सगळ्यांना त्रास आहे। प्रति मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अमित शहा असल्याकडे बोलत असतो, त्याला मी एवढंच सांगितलं, त्याचं काय जर आता ह्याच्या पुढे कळलं तर गाठ माझी अशी आहे। गरिबांना काय त्रास देतो, कुठे कुठे गुन्हे दाखवायचे, कुठे कुठे केसेस टाकायला लावायच्या, धाडी टाकायला लावायच्या। आमच्या तर त्या दिनेश सनदच्या हॉटेलमध्ये 3 वेळा गॅस चेक करायला आले। सत्ता येते जाते साहेब, महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, हे त्रिवार सत्य आहे आणि तुम्ही वातावरण एवढं तापवताय त्यामुळे सत्य हे सत्यच होणार आहे। काल महाल संपलाय, उद्यापासून TV वर ब्रेकिंग न्यूज किती जण तुतारी घेतात तेवढंच बघा। फक्त जयंत पाटील साहेबांना सांगणार आहे, गृह खाता आपल्याकडे घ्या आणि मग नाही तर आमचं काय झालं, काँग्रेस संस्कृती झाली। सत्ता बदलली की सत्ता समोरची लोक आले की सांगतात नाही काम केलं पाहिजे, आपलं तसं संस्कृती नाही। साहेब 4 वर्षामध्ये लय भोगले आम्ही, 2-2 केसेस माझ्या, 2-2 केसेस। अरे लढायचं तर समोर लढा ना, हे काय रडीचा डाव, एक तर मिशा नाहीत, मिशा नाहीत, काय झालं मी त्याला बोलत नव्हतो पण ते बोलायला लागले, बोललो आज बोलू का। तुम्हाला मी एकच सांगेल, गृह खातं घ्या, जे जे यादीमध्ये आहे सोडू नका, कारण आता जसा तसं राज्य केलं पाहिजे, ही खरी स्त्रीची इच्छा होती त्याप्रमाणे आपला लढलंच पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, त्या आरक्षणावर बोलले, लाडकी बहीण योजनेवर बोलले, पवार साहेब बोलले, उंची आहे, एवढा गर्वपणा नसावा, एवढा अहमपणा नसावा, एवढी मस्ती नसावी। आमच्याकडे रोज संध्याकाळी कोण भेटायला गेला ना कामासाठी, काही लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते असे करतात, त्याला गावातून घेऊन जातो, याला गेलाय त्याला घेतात, लगेच तिथं भाड्या असतो लगेच टाकतात। काही लोक प्रेमाने गेली, काही लोक पैशाने गेली, काही लोक दबावाने गेली। साहेब जेवढे जात आहेत ना तेवढा माझा मला फायदा आहे, कारण लोकांच्यामध्ये उठाव एवढा येतोय। एक तर तुमच्यामध्ये एवढं सरकार चांगलं चाललंय म्हणताय तुम्ही,
तुम्हाला माणसं का फोडावं लागताय? तुमचं सरकार चांगलं चाललंय म्हणून तुम्ही म्हणताय, एवढ्या योजना तुम्ही दिल्या म्हणून सांगताय, मग तुम्हाला दबावाचं राजकारण का करावं लागताय? आणि त्याला कमी का काय? महाराष्ट्रात कुठेही या ठिकाणी मतदारावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं नव्हतं, प्री प्लॅनिंग 27,000 मतावर ऑब्जेक्शन घेण्याचं काम केलं गेलं, केलं का नाही? आज 8,500 लोकांवर ऑब्जेक्शन घेतलं. आमचा प्रशासनावर विश्वास आहे, माझ्या डिपार्टमेंटवर विश्वास आहे, माझ्या ग्रामसेवक तलाठी सगळ्यावर माझा विश्वास आहे, पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास आहे, माझी तुमच्याशी वाद नाही. पण एक चूक झाल्यानंतर 5 वर्ष हा मानव तुमच्या डोक्यावर हुकुमशाही म्हणून बसेल. प्रशासनाने न्याय दिला, भांडतोय आम्ही. काय काय राजकारण करताय? लोकशाहीमध्ये निवडणूक होऊन द्या, हार जीत पचवायची पण ताकद लागते. रोज रोज तेच काम आहे. मी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करणार आहे, जर उद्याचं शिवराज्य आणायचं असेल, माझा नेता आहे, रोज महाराष्ट्र पिंजून काढतोय, रोज तुम्ही पण टीव्हीवर अभिमानाने सांगताय, कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर, तरुणांच्या घरी गेल्यानंतर मला प्रामाणिकपणाने लोक सांगतायत, या शरद पवार आमच्या इथे फिरत आहेत. आणि आता सर्वांनाच भीती शरद पवारांचीच वाटायला लागलेली आहे. अमित शहा येत आहे, शरद पवार बोलताय. कालपर्यंत त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो ते म्हणणारे नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवार बोलताय. जेवढे जेवढे शरद पवार बोलतात तेवढे तेवढे ते मायनस होतात. मग अशी गाडीत येताना मला जयंत पाटील साहेब सांगत होते, आम्ही बसलो होतो आणि साहेबांनी एका शब्दामध्ये सांगितलं, मागच्या 2 वेळा मला बरेच जण सोडून गेले, मी एकटा होतो, एकटाची मी साठ करण्याची ताकद ठेवली. तुम्ही मावळ्या होतो आणि मला अभिमान आहे, एवढा पैसा एवढा राजकारण एवढा दबाव येऊन सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहिलाय, हीच माझी पुंजी आहे, हीच पवारसाहेबांची पुंजी आहे. 30-40 दिवस राहिलेले आहे आणि कोण बोलतो? मेडिकलचा भंगार चोर नवीन फंड आहे. दिल्लीतली मंडळी मुंबई आणि महाराष्ट्रावर का डोळा ठेवत आहेत? कारण हा महाराष्ट्र त्यांना लुटायचा आहे. दिल्लीवाले पण लुटतायत आणि सध्याचे महायुतीतले राज्यकर्ते पण लुटतायत. कोट्यवधी रुपयाची कामं, एक्सलेन्शन अमाऊंट, पैसा कोणाचा? पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा काढला जातो आणि आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता, कधी सिमेंटचा रस्ता आम्ही ऐकत होतो, आता बाळासाहेब पाटील आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता. नंतर अशी बातमी देतात फॉरेन टेक्नॉलॉजी, नंतर सांगता आधुनिक पद्धतीचं. पार्टनरशिप कोणाची आहे? स्वतःच कंपनी काढायची, स्वतःच कामं घ्यायची, स्वतःच करायचं, 20% घ्यायचे, 40% घ्यायचे आणि तेच पैसे जनतेला वापरायचे आणि तुम्ही धमकी देण्याचा प्रयत्न करता? अहो, एक अंध बाई आहे, अंध बाई, तिचं घर पडलं, खाई कधी लागलेली आहे ना, कधी माणूस त्याला सण होत नसतो. मी बघा, ज्येष्ठ मंडळाने आम्ही हात लावतो, पवारसाहेबांची आणि आमच्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे. हा अरे तू रे बोलतो, कोणालाही काही बोलतो. मला गेलेली बरीच लोक बोलतात, साहेब फक्त निवडणूक लागून द्या, आचारसंहिता लागून द्या, तुमचं काम आम्हीच करतो. फार सण केलं, रमेश बाबा बोलले खरं का नाही? त्याचं तोंड आता ब्राझीललाच पाठवायचं मला. आणि बोलतो भूमिपुत्र साहेब, आता भूमिपुत्राची व्याख्या मला आता करायची. आता खेडमध्ये, कोरेगावमध्ये, पुशेगावमध्ये, बऱ्याच ठिकाणी, संभाजीनगर, बऱ्याच ठिकाणी, जिल्ह्यातला माणूस तालुक्यात येतो, शिक्षणासाठी येतो, ह्याला येतो, त्याला येतो, मग तो भूमिपुत्र झाला का परगायतला झाला, मग तो मत का मागायला जातो? त्याला या लोकांनी भूमिपुत्र म्हणून बोलतो, त्यांनी मतं देऊ नये.
मी एवढंच सांगणार आहे, परत मी बोलणार आहे बरंच, पण आता कार्यक्रम करायचा तो जयंत पाटलांच्या शब्दात करेक्टच करायचा. फार त्रास झालाय, मी घाबरत नाही कशाला. मी अंगावाला तर शिंगाव घेणारा कार्यकर्ता आहे आणि याच्या पुढे जशा तसं उत्तर देईन हा माझा शब्द तुम्हाला. फक्त तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, असं पेटून उठा, असं पेटून उठा. मी त्या दिवशी कार्यकर्त्यांना बोलून सांगितलेलं आहे, रोज माणसं पेटवण्याचं काम करा आणि प्रत्येक गाव 60-70% करण्याचा प्रयत्न करा आणि एक दिवस दाखवून देऊ या महाराष्ट्रामध्ये, या कोरेगाव मतदारसंघामध्ये हुकुमशाही चालली नाही, पैशाशाही चालली नाही, सत्तेचं मात चाललं नाही. जनतेने ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये खासदार किला जसा इतिहास झाला, त्याच महाराष्ट्रामध्ये आमदार किला सुद्धा तसेच इतिहास होते. त्याच महाराष्ट्रातल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये तशाच प्रकारचा इतिहास करून पवार साहेबांचा अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा, हा दृढ निश्चय घेऊन आपण कामाला लागूया. मला खात्री आहे महाविकास आघाडीची, मग शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धवजी ठाकरेंची असेल, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही असो, जिल्हा एकवटून ठेवू. जो जिल्हा आमच्याकडून गेला म्हणून सांगितला जात आहे, पण तो चव्हाण साहेबांचा जिल्हा परत उभा करण्याची शपथ आजच्या शिवराज्य या ठिकाणच्या असलेल्या स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून करूया. एक वेळ फक्त साथ द्या, एक वेळ शपथ घेऊन सांगतो, उतराई होण्यासाठी कुठेही शशिकांत शिंदे कमी पडणार नाही हे माझ्या नेत्यांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो. लढलोय मी, अभिमानाने लढलो, माझ्या नेत्यांसाठी लढलो, माझ्या जनतेसाठी लढलो. खासदार झालो असतो ना तर कोले साहेब तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्राचा तिथे आनबान शान दिसायला लागली. लोक माझे खासदार रस्त्यावर उतरतात आणि शेतकऱ्यांसाठी पहिली वेळ लोकसभेच्या प्रांगणामध्ये कांद्याचं आंदोलन होतं, पहिली वेळ शेतकऱ्यांसाठी आंदोलन होतं, तशाच पद्धतीचं आज काम करण्याची संधी मिळाली असती. असो मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण विनंती करतो आजपासून कामाला लागूया, आजपासून एकच शपथ घेऊया. काही झालं तरी या ठिकाणी तुतारी वाजलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, 2 मिनिटं सांगायचं मला. खरं म्हणत तर बऱ्याच जणांचे पक्षप्रवेश आहे, उघड सगळीजण येणार आहे. मला माहिती आले की लगेच त्याला लगेच फोन जाणार, मी येतो भेटायला नाही तर तू काहीतरी कर. तरी सुद्धा ते आलेले आहेत, पण आता वेळ फार झालेला असल्यामुळे मी फक्त नाव वाचतो. त्या नको सत्कार वितर मी करतो, नंतर मी करतो. एक मिनिट. शिवतर मधून मारुती गणपत महाडिक, देवानंद दादा साबळे, रूपचंद संकराम साबळे, सचिन गुलाब साबळे. भाषण संपल्यानंतर त्या सगळ्यांचा सत्कार घेतो आपण. नेर मधून संजय शक्कर चव्हाण, सचिन महादेव चव्हाण, नवनाथ बाबन सुतार. बारडे मधून गणेश रमेश कांबळे, अनिकेत घोरपडे. पिंपोडे खुर्द मधून विशाल लक्ष्मण कदम, शिरडू मधून विजय लक्ष्मण खंडाई, चंद्रकांत खंडाई. वाडे मधून रंजित काटकर, सागर नलावडे, त्याचबरोबर या ठिकाणी सौरभ नलावडे. आणि पदाधिकारी म्हणून बऱ्याच लोकांची नाव आहेत. मी सर्वांचा धसके पवार बिवार सगळ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतोय. साहेब प्रशांत गुरव याला सुद्धा आपण त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून केलंय. श्रीधर सूर्यवंशी आहेत. त्याचबरोबर मी सर्वांचा नंतर सभा संपल्यावर घेणार आहे. आमच्या त्या ठिकाणी संजय हरी फडतरे आहे, संतोष रामचंद्र पवार आहे, विजय धसके आहेत, त्याचबरोबर रवींद्र लक्ष्मण माने आहेत, संकल्प कुमार येऊली आहेत, राजेश जयसिंग कुदळे आहेत. या सगळ्यांचं मी इथं करतो, विशेषतः नितीन लवंगर यांचा उद्या करतो. त्याला सुद्धा बरा फोडण्याचा प्रयत्न केला, पण माझा कार्यकर्ता युवकाचा तसाच राहिला, त्यामुळे तुम्ही अध्यक्ष आहात, काळजी करू नका, धन्यवाद. ओंकार नारायण करत यांची इंडियन आर्मीमध्ये या ठिकाणी हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा निवड झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शशिकांतजी शिंदे साहेब. आणि ही स्वाभिमानाची करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी जयंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर कराड उत्तरची आपली टाळी, माजी सहकार पणन मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब बोलताय. यानंतर आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब बोलताय. हात वर करूयात, जोरदार टाळी वाजवूयात. कराड उत्तरची आपली टाळी, आदरणीय बाळासाहेबजी पाटील. टाळी वाजवा, चला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या सर्वांच्या पुढे आणला, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारे खासदार अमोलजी कोल्हे, आपणा सर्वांचे नेते ज्याने आता आपला महाराष्ट्र केले ते आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलराव माने, महबूब शेख, सुनील गव्हाणे, माजी आमदार प्रभाकर घारगे, नितीन सावंत, राजाभाऊ जगदाळे, पांडुरंग भोसले, जयवंतराव घोरपडे, सतीश चव्हाण, श्रीमंत सेठ जांजुर्ने, राजूकाका भोसले, अरुण माने, सचिन साळुंके, संभाजीराव गायकवाड, शफिक शेख, कल्याण भोसले, बाळासाहेब फाळके, गौरव जाधव, संजय पिसाळ, सागर गायकवाड, किशोर बर्गे, प्रीतम बर्गे, गोरख नलवडे, हेमंत बर्गे, ज्यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये सर्व तरुण मंडळी काम करतायत ते आपले नूतन अध्यक्ष घनश्याम शिंदे, दीपक कदम, तेजस कदम, बिपिनराव कदम, रवींद्र कदम, विशाल कदम, उपस्थित सर्व कोरेगाव खटाव विभागातले सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, शिवस्वराज यात्रा महाराष्ट्रामध्ये गेले 8-10 दिवस सातत्यानं सुरू आहे, आणि या यात्रेच्या माध्यमातून आपले नेते आदरणीय पवार साहेबांची भूमिका ही आपणा सर्वांच्या पुढे मांडण्याचं काम सुरू आहे. आपण सर्व जाणता की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्षाने एक वातावरण तयार केलं होतं की आम्ही 400 पार या ठिकाणी जाणार, आणि कर्नाटकामधले त्यांचे एक आमदार खासदार म्हणाले की 400 पार कशासाठी, तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं संविधान बदलायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्या 48 जागेमध्ये भाजपची मंडळी म्हणायची आम्ही 45 पार त्या ठिकाणी होणार, प्रत्यक्ष निकाल लागला आपले 31 आले तसे 34 त्या ठिकाणी येणे क्रमप्राप्त होतो. ज्या ट्रम्पेटचा या ठिकाणी उल्लेख झाला, तुतारे म्हणून त्याचा उल्लेख केला, त्यामुळे आपल्याला त्याचा फटका बसला. त्याचप्रमाणे मुंबईमधली आपली एक जागा 48 मतांनी त्या ठिकाणी गेली, आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची भूमिका आपल्या सर्वांच्या पुढे मांडण्यासाठी ही यात्रा सुरू आहे. आपला पक्ष हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे, काँग्रेसची विचारधारा आहे, काँग्रेसची मंडळी त्या ठिकाणी आहेत. मुंबई असेल, कोकण असेल, आपला विभाग असेल, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत, आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपण एक लक्षामध्ये घ्या की जी मंडळी अशी म्हणतोय की आम्ही 45 पार होणार, त्यांच्या जागा किती आल्या, आणि ही गोष्ट लक्षामध्ये आल्यामुळं आता आठवड्यामध्ये 2-2 कॅबिनेट मिटिंग त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत, आणि आम्ही प्रचंड अशी विकासाची कामं करतोय अशा प्रकारची सातत्यानं एक भूमिका किंवा एक त्या ठिकाणी प्रवृत्ती आपल्या सर्वांच्या पुढे त्या ठिकाणी येते. लाडकी बहीण योजना आणली, त्या योजनेला विरोध करायचं काय कारण नाही, शेवटी आपल्याच भगिनी त्या ठिकाणी आहेत. पण घडतंय असं की आपण जर दूध, दही, पनीर, तांदूळ घेतला तर 5% GST, चहा, कॉफी, मसाले घेतले तर 12% GST, दररोज वापरामध्ये साबण, टूथपेस्ट, डायबेटिक फूड, मिनरल वॉटर वापरलं, पेन वापरलं, हेल्मेट वापरलं त्याला 18% GST, शेतीसाठी आवश्यक असलेला ट्रॅक्टर वापरला त्याला 28% GST. जरा परिस्थिती बरी झाली की आपण घर बांधायचा प्रयत्न करतो, घर बांधत असताना त्या ठिकाणी 100 मधले 28 रुपये हे शासनाला कर रूपानं जातात, आणि त्यातून मग या योजना या ठिकाणी येतात. दुर्दैव हे आहे की काही मंडळी, आता राज्याचे मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतायत शासनाच्या पैशानं 2 कोटी रुपये खर्च करतायत त्या ठिकाणी, आणि ते करून त्यानंतर पुन्हा सांगतायत की आमच्याकडे लक्ष ठेवा, आम्ही तुम्हाला ही निधी, हा निधी दिलेला आहे. तुम्हाला सांगावं असं का वाटतं? सांगावं असं यासाठी लागतं की महाराष्ट्रानं आता निर्णय घेतलेला आहे, महाविकास आघाडीचं शासन या महाराष्ट्रामध्ये येणार आहे, आणि त्यासाठी म्हणून शासनाचा निधी त्या ठिकाणी
वाटप करत असताना स्वतः दिलं अशा प्रकारची भूमिका घेतली. दुर्दैव हे आहे की काही मंडळी अशी म्हणतात की ज्या गावामध्ये मतं पडणार नाही त्या गावामधली यादी घेऊन आम्ही बसणार. एवढं सोपं काम आहे. शासनाच्या अनेक योजना त्या ठिकाणी असतात पण निव्वळ सत्ता आमची आहे आणि प्रशासनाचा वापर करून ही सत्ता राबवण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे. 26 नोव्हेंबरच्या पूर्वी महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्व येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं अशी अपेक्षा करूया की दसरा झाल्यानंतर त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आणि एकदा आचारसंहिता लागली की सर्व प्रशासन हे त्या ठिकाणी सुटकेचा निश्वास त्या ठिकाणी टाकेल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सहकार्य हे त्या ठिकाणी मिळेल. या विभागामध्ये शशिकांत शिंदे साहेब गेले अनेक वर्ष काम करतात. आपण त्यांच्या पाठीशी सातत्यानं राहण्याची भूमिका घेतली. निवडणुकीमध्ये थोडं मागं पुढं काही झालं असेल पण माझी आपल्या सर्वांना ज्येष्ठ मंडळींना तरुण कार्यकर्त्यांना सर्व महिला भगिनींना विनंती आहे की चिन्ह आपलं नवीन आहे. आता ट्रम्पेट त्या ठिकाणी ईव्हीएमवर येणार नाही परंतु आपल्याला त्या ठिकाणी जे तुतारी वाजवणारा माणूस आहे हे ईव्हीएम मशीनवर येणारं चिन्ह आपल्याला घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे. आपण सगळे अशा नादामध्ये राहिलो की जाईल सगळं तुतार आहे काय अडचण नाही आणि त्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यासाठी आपण घरोघरी जाऊन याचा प्रचार करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. कालपासून जसं शिंदे साहेबांनी उल्लेख केला आता घटस्थापना झाली. हर्षवंत पाटील साहेबांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करायची भूमिका घेतली. आम्ही त्या ठिकाणी दहिवडीला होतो. जयंतराव पाटील साहेबांच्या शेजारी मी बसलो होतो आणि तिथं पाहिलं की त्यांना राज्यामधल्या 2-3 मोठ्या नेते मंडळीचा त्या ठिकाणी फोन आले. आम्हाला भेट घ्यायची आहे, आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी भेटायचं आहे. आता इनकमिंग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे. माझी पक्षातल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना विनंती राहील इनकमिंग त्या ठिकाणी सुरू आहे पण ते येत असताना ज्यांना आपल्या विचाराची पाठराखण करायची ज्यांना प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेची सेवा करायची अशाच मंडळींना आपण त्या ठिकाणी बरोबर घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आज या ठिकाणी खेड या गावामध्ये आपण हा कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये घनश्याम शिंदेने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुढाकार या ठिकाणी घेतला. उत्तमराव पैलवान यांनी या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आदरणीय शंकरराव जगताप साहेब आमदार होते, शालिनताई पाटील साहेब आमदार होत्या. एक विचाराचं राजकारण होतं, हे संस्काराचं राजकारण होतं आणि त्या माध्यमातून घडलेला हा कोरेगाव तालुका कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. आपण साथ दिली अशीच साथ इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीला द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर मंडळी मित्र हो, पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा आणि महाराष्ट्राचा सह्याद्री, हृदय सिंहासनावर अरूढ असणारा तुमच्या आमच्या सर्वांचा शुभा राजा, या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे आपल्या अमोघ वाणी आणि तेजपुंज रूपाने त्या जाणत्या राजाला घराघरापर्यंत पोहोचवणारे देशाचे सर्वोत्कृष्ट खासदार संतरत्न पुरस्कार प्राप्त शिरूर हडपसर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब बोलताय. हात वर करायची, जोरदार टाळी वाजवायची. हे काम बेस्ट केलं शिंदे साहेबांनी. आता तुतारी वाजवणारा माणूस काय असतोय ते व्यवस्थित समजेल. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील ज्यांचं मुलुक मैदानी तोफ इथं धडाडली ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी कव्हाणे, प्रभाकरजी गारगे, पंडितजी कांबळे, बाबासाहेबजी जाधव,
रघुकुलजी कार्तिकेय, मंगेशजी पडतरे, राजाभाऊ जगदाळे, राजूभाऊ जानकर, प्रमोदजी बागल, शफिकबाई शेख, आमचे युवा मित्र तेजसजी शिंदे, राजकुमारजी पाटील, घनश्यामजी शिंदे, दीपकजी कदम, विशाल कदम, कुमार कदम, मानसिंगजी चव्हाण, महादेवजी भिसे. आणि आता फक्त लढणं आणि थोडक्यात चुकणं लय झालं असं ज्यांच्याबद्दल तुम्ही ठरवलंय आणि ज्यांच्याकडे आता कोरेगाव तालुका लाल दिव्याचीच अपेक्षा करतोय ते शशिकांतजी शिंदेसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव, आपण सगळेजण. खरं तर बराच उशीर झालाय, पण निवांत माझं नाही तुम्ही करायचंय निवांत, कारण इथं उभं राहिलोय तर काळजात एक सहल घेऊन उभं राहिलोय. आम्ही दिल्लीत लय तोंडवर करून सांगत होतो आमचा स्ट्राईक रेट किती, आम्ही सांगत होतो 10 पैकी 9 म्हणजे 90%. पण गड आला पण सिंह गेला ही भावना जर झाली असेल तर ती सातारा लोकसभेच्या बाबतीत केवळ आमची नाही, स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भावना झाली. आणि आता त्याची परतफेड करायचीये, त्याचा वचपा काढायचा, याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलोय. कारण विशेषतः कोरेगाव मतदारसंघामध्ये मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं लय सुरस आणि चमत्कारिक गोष्टी झाल्यात. म्हणजे बघा, कुणी भी लोकप्रतिनिधी व्हावं काय आपलं त्याच्याविषयी दुमत नाही. म्हणजे डॉक्टर होतोय, ऍक्टर होतोय, लोकप्रतिनिधी होतोय, हरकत नाही. व्यावसायिक असेल तो लोकप्रतिनिधी होतोय, हरकत नाही. व्यावसायिक असलेल्या माणसानं लोकप्रतिनिधी व्हावं, पण लोकप्रतिनिधी असलेला माणूस जेव्हा फक्त आणि फक्त व्यवसाय करतो तेव्हा मतदारसंघाचा विकास 15-20% अडकून जातो असं कानावर आलंय. आणि मग जेव्हा प्रवेश होतो तेव्हा शिंदे साहेबांकडे प्रवेश होत असताना या ठाण्या वाघाकडे बघून प्रवेश होतो, जेव्हा समोरच्यांना प्रवेश करावा लागतो तेव्हा जमिनीवर कसला तरी बोजा चढवायचा, कुठलं तरी हिशोब सगळे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वेगळं काय सांगायचीच गरज नाही ना. म्हणजे कोरेगाव मतदारसंघामध्ये अशा सुरस चमत्कारिक कथा आहे, जयंत पाटील साहेब येताना स्टँडर्ड 15-20% अभाव होऊन येते, येताना स्टँडर्ड 15-20% अभाव होऊन येते. आणि मग रेडीमिक्सच्या प्लांटची पहिली सोय झाली पाहिजे याची काळजी घेतली जाते. आणि म्हणून जेव्हा शिंदे साहेब मूळपर्यंतचा रस्ता करतात सातारा ते मूळ, 500 कोटीचा रस्ता शिंदे साहेब 150 किलोमीटरचा रस्ता करतात. आणि आता एक नवीन रस्ता होतोय, किंमत आहे 500 कोटीच, 570 लाख. तवा 500 कोटी झाला 150 किलोमीटर, आता 570 लाखात होतोय किती? 14-15 किलोमीटर. 15 किलोमीटर वाला आपल्याला आमदार पाहिजे का 150 किलोमीटर वाला आमदार पाहिजे, एवढं फक्त तुम्ही ठरवायचं. पण 150 किलोमीटर वाला आमदार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कंबर कसावी लागेल, कारण 20 जून 2022 आणि 2 जुलै 2023 या दोन तारखा महाराष्ट्र कधी विसरणार नाही. 20 जूनला काय झालं? 20 जूनला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना पक्ष फुटला. हा शिवसेना पक्ष फुटला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खरं तर राजकीय भूकंप आला. शिवसेना फुटली 2 जुलैला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि महाराष्ट्राच्या माथी 2 कलंक लागले. एक कलंक असा लागला की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकता येते, चप्पल विकत घेता येते, कपडा विकत घेता येतो, मोटरसायकल विकत घेता येते, आमदार आणि मंत्री सुद्धा महाराष्ट्रात विकत घेतले जाऊ शकतात हे देशाने दुर्दैवानं पाहिलं. 50 खोके आणि तुमची किंमत किती? कधी केला हिशोब भावांना? 2019 साली तुम्ही जो काही निर्णय घेतला, या मतदारसंघाने जो काही निर्णय घेतला, प्रत्येकाच्या मताचा आदर करूया, प्रत्येकाच्या मताचा आदर करू. 2019 साली
एक वेगळा निर्णय घेतला गेला, पण हा वेगळा निर्णय घेतल्यानंतर ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलं, 50 खोके एकदम ओके म्हटलं तर 3 लाखाचं मतदान आहे. 3 लाखाचं मतदान म्हटल्यानंतर 5 वर्षासाठी एका मतदाराच्या मताची किंमत होती 1700 रुपये, एका वर्षासाठी किंमत होती 340 रुपये. तुम्ही जो विश्वास ठेवलात त्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या विश्वासाची किंमत वर्षाची 340-365 दिवसाची रुपयाची बी किंमत ठेवली नाही तुमच्या विश्वासाची. 50 खोके एकदम ओके म्हणत असताना याची जाणीव मात्र कायम ठेवा, 365 दिवसाची किंमत आहे 340 रुपये. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची किंमत दिवसाची रुपया सुद्धा ठेवली नाही. हा विचार करणं गरजेचं आहे, कारण या महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं, विशेषतः सातारा जिल्ह्याकडे लक्ष होतं. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर जीवापाड प्रेम करणारा जिल्हा, आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा देश बघणार आहे. अनेक जण सांगतायत पैशाचा महापूर येईल, 50 खोके एकदम ओके, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी सगळ्याचा भडीमार होईल. पण या सगळ्या भडीमारानंतर हा महाराष्ट्र या 50 खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या दबावाला बळी पडणार? या पलीकडे जाऊन महाराष्ट्रानं लोकसभेला दाखवून दिलंय, 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले तेव्हाच महाराष्ट्रानं दाखवून दिलं की हा महाराष्ट्र विकला जात नाही, हा महाराष्ट्र झुकत नाही, महाराष्ट्र सहसा पेटत नाही. पण स्वाभिमानानं महाराष्ट्र एकदा पेटला तर कुणाच्या बापाच्या तो विझत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं, आणि ते आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ तुमच्यावर. आताचे सत्ताधारी जे कोणी बसले ह्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, पण पत्रकार बांधव असतील, पत्रकार बांधवांच्या साक्षीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. कारण जे कोणी 50 खोके एकदम ओक्याने विकासासाठी तिकडे जाण्याच्या गप्पा मारत गेले सगळ्यांना एका वाक्यात अमित भाईंनी जागाच दाखवून दिली. त्यांनी सरळ सांगितलं 2029 त्यांची इच्छा आहे 100%, म्हणजे आता जे कोणी पक्ष फोडून तिकडे गेले त्यांना नंतर भाजपवाले विचारणार आहेत हम आपके है कौन, म्हणजे 2029 हम आपके है कौन विचारायची सुरुवात ही आत्ताच करायची आहे. कारण आत्ता मात्र कळून चुकलंय अमित भाईंना. त्यांनी दुसरी गोष्ट फार महत्वाची सांगितली. त्यांनी काय सांगितलं, नागपूरमध्ये बोलत होते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी, नाशिकमध्ये बोलत होते तेव्हा माननीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी सांगितलं की जर सत्तेत यायचं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना असेल ती आणखी फोडा. आणखी फोडा याचं कारण काय, याचा अर्थ काय, तर अमितभाईंनी तोंडावं सांगून टाकलं याच्या आधी जे काय फोडले त्यातला एक बी कामाचा नाही, यांच्याच्याने काय सत्ता यायची नाही, यांच्याच्याने सत्ता यायची नाही. स्वतः अमितभाईंनी सांगितलं. आपण बोललोय का, कोण बोललं, अमित शहा बोल, काय बोलले, आणखी फोडा, म्हणजे जे फोडले ते कामाचे. आणि याचं कारण असं आहे भावांनो, आता खरं सांगतो ना, हरियाणामध्ये मतदान झालं, आज 4 तारीख आज मतदान झालं हरियाणामध्ये. हरियाणामध्ये परिस्थिती काय झाली माहिती, 10 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता, 10 वर्ष सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात जाऊन प्रचार करताना नाही, लोकांनी हाताला धरू धरू बाहेर काढले, मंत्र्यांना बाहेर काढले, आमदार तर लांब राहिले, मंत्र्यांना सुद्धा बाहेर काढलं, प्रचाराला सुद्धा मतदारसंघात यायचं नाही. का अशी वेळ आली हरियाणामध्ये, कारण 3 काळे कृषी कायदे आणले होते या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, आणि हे कृषी कायदे आणत असताना जेव्हा हरियाणातला शेतकरी हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला जात होता, परिस्थिती अशी होती, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार इतकं निष्ठूर हृदयाचं आहे की -degree Celsius मध्ये पोरग सियाचीनच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करत होतं आणि त्याचा 70 वर्षाचा म्हातारा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता, आणि हे आंदोलन करत असताना या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाटेत तारेचं कंपाऊंड टाकलं, रस्ते खणून टाकले, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला, लाठ्यांचा मारा केला, रस्ता अडवला, वाट अडवली. 2.5 वर्ष होऊन गेली, 2.5 वर्ष होऊन गेली, विधानसभेची निवडणूक लागली, हरियाणातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं
तेव्हा आम्ही येत असताना तुम्ही आमची वाट अडवली, आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणातला शेतकरी गप्प बसणार नाही. भावानो, टाळी वाजवत असताना मनात मात्र हा नक्की निर्णय घ्या की जे हरियाणातला शेतकरी करू शकतो, तुमच्या कांद्याची वाट कुणी लावली? जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात कांदा होता तेव्हा निर्यात बंदी होती, 8-10 रुपयांनी कांदा विकावा लागला. सोयाबीनची वाट कोणी लावली? जेव्हा सोयाबीनला भाव चढले, सोयाबीन आयात केली. जेव्हा कापसाचे भाव चढले, ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळमधून 17,500 टन टोमॅटो आयात केला. दूध काय भावाने घालताय? गाईचं दूध काय भावाने घालताय? 24-25. गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाचा भाव आहे 40 रुपये. जर गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाला 40 रुपये मिळत असतील तर तुमच्या दुधाला 40 रुपये का मिळत नाहीत? हा प्रश्न आधी विचारावा लागेल. साधा विचार करा, 25 निघालत असाल, लिटर मागे दिवसाचं नुकसान किती? 15 रुपये. किती लिटर दूध घालतंय दिवसाला? 20 लिटर का 10 लिटर? भावा, 20 लिटर घातलं तर दिवसाचं तुझं नुकसान आहे 300 रुपये. 300 रुपये दिवसाचं नुकसान म्हटलं महिन्याचं किती झालं? 9,000. मग घ्या 9,000 खिसा कापन, घ्या 1,500 रुपये. हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. कारण माझ्या माता भगिनी, जी लाडकी बहीण आम्ही म्हणतो, त्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याविषयी कुणाचंच दुमत नसण्याचं कारण, कुणाचंच दुमत असता का? मला पण लाडकी बहीण नक्कीच विचारेल. निवडणुका आता सगळे म्हटले तसे दिवाळीनंतरच बहुतेक. दिवाळीला दाजी म्हणून बाई करंजाकर, बहीण म्हणून त्यालाचा डबा वाढलाय 300 नी, खोबरं वाढलंय 50 नी, त्यालाचा डबा 500 नी. काय कौतुक आहे राव. म्हणजे शिंदे साहेब, कोरेगाव मधल्या सगळ्या पुरुष मंडळांना तेलाचे भाव पाठ आहेत याचं मनापासून कौतुक आहे. कारण सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आहे. आता घरी जाऊन आमच्या वहिनीला करंजाकर सांगायचं कसं? तेलाचा डबा 500 नी वाढला, खोबरं 50 नी वाढलं. त्याच्या आधी बहीण म्हणल, लाडकी बहीण चांगलं आहे पण दाजीच्या दुधाला भाव तर द्या. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हाला काय करायचंय तुमचं ठरलंय नक्की? भाऊ, काफील राहू नका, गाफील राहू नका. कारण केलेली एक चूक पुढची 5 वर्ष तुमच्या नशिबी पुन्हा हुकुमशाहीचा वरवंटा फिरवल. तुम्ही केलेली एक चूक पुन्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या काळजावर एक जखम करत. कारण मी बघितलं शिंदे साहेबांना, जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याचा विषय येतो, जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याच्या विषयी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात, तेव्हा बाळासाहेब पाटील असतील आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील. सगळ्यात जास्त साहेबांचा भरोसा कोणावर असेल तर या तुमच्या सातारच्या 2 ठाण्या वाघांवर असतो. आणि लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः पवार साहेबांना हळहळताना मी पाहिले. ही हळहळ कशासाठी होती? कारण पक्ष फुटला होता, परिस्थिती बिकट होती, कोणीच लढायला पाऊल धरत नव्हतं, पाय धरत नव्हतं. आणि लढेल का कोणी असा विचार होत असताना 1 ठाण्यावाघ लढला, तो निकराने लढला. पण पराभव झाला तो केवळ चिन्हाच्या गैरसमजुतीमुळे झाला. याचा सल अजून साहेबांच्या, पवार साहेबांच्या काळजाला आहे. आणि तो सल आता तुम्हाला दूर करायचा, एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी आहे, एवढीच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोरेगाव मध्ये आहे म्हणून सांगत नाही, जवळपास 65 विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरून आलोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं, तरुणांनी ठरवलंय, माता भगिनींनी ठरवलंय की आता सरकार आणायचं ते महाविकास आघाडीचं आणायचं. का आणायचं? आता जाहिराती पानपानभर येतात. या जाहिराती येत असताना सांगितलं जातंय माझ्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मगाशी पाटील साहेबांनी उल्लेख केला, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला, तशा नुसता योजनांचा भडीमार सुरू आहे. आणि खरंच मनात प्रश्न येतो या सगळ्या जाहिराती बघितल्यानंतर की सरकार तर असं सांगते की जसं काय घरावर आता सोन्याची कौलं घालायची फक्त शिल्लक ठेवलीत,
खरं तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण जर प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातल्या प्रत्येक घरावर सोन्याची कौल घातली नव्हती, तरी सुद्धा 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो. का भरून येतो? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी सोन्याची कौल घातली नव्हती, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमानी बाणा दिला होता. आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान यापुढे दिल्ली समोर झुकू द्यायचा नाही, हा पण आता आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच करून दमदार तुतारी आपल्याला फुंकायची, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद कोले साहेब. आवाज देर दादा, दादा आवाज दे थोडा मला. यानंतर संयमाचा तोल साहेब तुमचा सुटता सुटत नाही, हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचा आटता आटत नाही, राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं, जोर लावून दांडून चिन्नीला कोलायचं असतं, जल्लोष आणि कोलाहार कनाहार करावा लागतो, डोळा ठेवून चिन्नीवर करेक्ट झेल झेलावा लागतो, जयंत झेप जयंत दृष्टी जयंत नक्षत्र असतं, अरे तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं, आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं, हात वर करायचा. सातारा कोरेगाव खटान विधानसभेची जोरदार टाळी द्यायची, हात वर करून जोरदार टाळी. मगसपासून आपल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्याचं जॅकेट बघितलं का तुम्ही? चांगलं आहे जॅकेट. हे जॅकेटवाले इकडे आले आहेत, तसं ते अमित कदम पण आज इथे येऊन बसलेलं आहे. व्यासपीठ तुम्ही 11 वाजेपर्यंत चालू दे म्हटलं ते अमोल कोल्हेंसाठी, माझ्यासाठी नाही ह्याची मला जाणीव आहे. वर्ष दीड वर्षापूर्वी आपला पक्ष फुटला, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि फार मोजकी लोक आम्ही पवार साहेबांच्या बरोबर मागे थांबलो. मला अभिमान आहे की कोरेगावचा तुमचा बहाद्दर नेता हा पवार साहेबांच्या मागे ठामपणानं राहिला. त्यांच्यावर अनेक प्रसंग समोर येणार आहेत हे माहीत असताना, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भीती दाखवली जात असताना शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या नेत्याचा पाठ सोडली नाही, त्यांच्या मागे राहिले, याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मारून त्यांचं अभिनंदन. बाळासाहेब पाटील यांची भूमिका ठाम होती की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पासंगालाही जाऊन स्पर्श करू शकत नाही, आम्हाला त्या मार्गानेच जाता येणार नाही, आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा मार्ग पवार साहेबांचा मार्ग सोडता येणार नाही. ते दिवस असे होते की एका खोलीत आमची पार्टी मावायची. शशिकांत शिंदे एका बाजूला, अमोल कोल्हे साहेब, बाळासाहेब पाटील,
फार चिंतातूर असणारे आमचे मेहबूब शेख, ह्याच्या पलीकडं गव्हाणी, ह्याच्या पलीकडं लय नसायचे पार्टी कार्यालय. आणि सगळे सांगायचे कशाला थांबलंय, तुमचं काय डोकं फिरलं का काय. महाराष्ट्रामध्ये पळपुट्यांची संख्या फार आहे, पण ठामपणाने निधड्या छातीने लढाई करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. आणि महाराष्ट्र आजपर्यंत नेहमी लढणाऱ्याच्या मागे उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे महाराष्ट्र का उभा? ते लढले, आदिलशाहीच्या विरोधात लढले, मुघलांच्या विरोधात लढले, सगळ्या आसपासच्या शाह्यांना त्यांनी झुंजवलं. आणि मराठी राज्य तयार करण्यासाठी त्यांनी जे स्फुल्लिंग महाराष्ट्रात मराठी माणसात निर्माण केलं ते आजपर्यंत जाग आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कुठं काही झालं तर मराठी जनता कधी सहन करत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार एवढं भ्रष्ट सरकार आहे, यांनी भ्रष्टाचार करता करता भारताच्या या सर्वोत्तम अशा नेत्याला, राजाला मालवणमध्ये पुतळा बांधून त्या ठिकाणी पंतप्रधानांना आणून त्याचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम ठेवला. 8 महिन्यात पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील महाराष्ट्रातल्या या सरकारने पैसे खाल्ले म्हणून तो पुतळा कोसळला. हे मराठी माणसं कधीही स्वीकारणार नाहीत. त्याला प्रायश्चित्त हे आपल्याला उद्याच्या विधानसभेत द्यायचंय. लोक तुमच्याकडे सगळी प्रलोभनं घेऊन येतील, पण जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही गोष्ट मान्य करणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात सगळे नेते त्यांचे माफी द्या म्हणत होते. दिल्लीचेही येऊन माफी मागायला लागले. त्यावेळी मी सांगितलं माफी नाही, याला प्रायश्चित्त होणारच. आणि ते प्रायश्चित्त 12-15 नोव्हेंबरच्या दरम्यान जेव्हा निवडणूक होईल त्या दिवशी द्यायचं, हे पहिल्यांदा विसरू नका. महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार व्हावा. एक रस्ता यांनी मराठवाड्यात केलाय, करतायत म्हणजे, आता टेंडर निघालंय आणि त्याला टेंडर द्यायचं काम आहे. 11,000 कोटीचं एस्टिमेट 15,000 कोटीला काम द्यायला लागले. अलिबाग पासून विरारकडे जाणारा एक रस्ता आहे 96 किलोमीटर, कुणाची मागणी पण नाही, ह्यांनाच इच्छा झाली इकडनं रस्ता काढूया म्हणून. ₹20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला जायला लागले. एका किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. 273 कोटी रुपये खर्च करणार. मी एके ठिकाणी सांगितलं चंद्रावर जायला जे यान आपण पाठवलं त्याला 600 कोटी लागले. इथून अलिबाग पासून विरारकडे जाताना 3 किलोमीटर गेलं की यांचे 600 कोटी संपणार. प्रचंड प्रचंड भ्रष्टाचार ह्या महाराष्ट्रात आज मित्रांनो चाललाय. महाराष्ट्राचं राज्य लुटण्याचा पणच या सरकारने केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज महाराष्ट्राची लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जरा मित्रांनो बघा. सरकार लोकसभेच्या निवडणुकीनंतर खडबडून जागं झालं, सगळा महाराष्ट्र आपल्या पुढं विरोधात गेलेला आहे हे लक्षात आलं. त्यावेळी सरकार सगळ्या गोष्टी देतो म्हणून म्हणायला लागले. आपल्या गावात इथं खेडला तुम्ही काही मागाल ते ही लोक येऊन देतील. आता तुम्ही सांगितलं की चंद्र पण आम्हाला या गावात पाहिजे तर इथले बहादूर आमदार म्हणतील चंद्र पण देतो. काय म्हणाल ते द्यायला ही सरकार तयार आहे.
का? तर सरकारला माहिती आहे की आपली आता खैर नाही, आपण आता निवडून येत नाही, म्हणेल त्या मार्गाने लोकांना खुश करायचा मार्ग त्यांनी आता अनुसरलाय. लोकसभेच्या आधी अर्थसंकल्प मांडला सरकारने, लोकसभेच्या नंतर परत एकदा अर्थसंकल्प मांडला आणि पैशाची उधळण केली. आज महाराष्ट्राच्या सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवले की आम्हाला 2,25,00,000 कोटी रुपये कर्ज आम्हाला डिसेंबर पर्यंत पाहिजे. दर आठवड्याला 4,000, 5,000, 6,000 असे आकडे त्यांनी दिलेले. का? तर यांना सध्या चालू असणाऱ्या योजना चालवण्यासाठीच सरकारकडे पैसे नाही. मध्ये डाओसला राज्याचे मुख्यमंत्री जाऊन आले, ते डाओसला जाऊन आले तर डाओसला जाऊन आल्यावर तिकडनं मागं आले तर तिथल्या हॉटेलचं बिलच दिलं नाही. त्याचं पत्र आले आता काहीतरी 116 कोटी किती 5 कोटी आहे. नाही नाही जास्त आहे, एवढ्या 5 कोटीत काय 5 कोटी तासाला खर्च करतं हे सरकार. जे काय असेल पण बिल न भागवता गडी मागं आली म्हणजे महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव खराब करण्याची कायम सवय यांना लागलेली आहे. त्यामुळं प्रचंड महाराष्ट्राचं सरकार आज मित्रांनो भ्रष्टाचारी आहे. 100 रुपये जिथं खर्च करायचे तिथं 150 कुरायचे आणि वरचे वाटून घ्यायचे ही यांची नीती आहे. आता तुमचे आमदार काय सांगतात माहित नाही, किती 1,000 कोटी 2,000, 3,000 कोटी किती आणले तुमच्या आमदारांनी. इथले आमदार मी शब्द बदलतो, तुमचा आमदार पुढच्या वेळी तुम्हाला करावा लागेल, पण सध्या इथले आमदार म्हणून माझे शब्द मागे घेतो की आमचं काम फ्लेक्झिबल आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या मतदारसंघात 1,000 कोटी आणले 2,000 कोटी आणले तर मागे बसलेला माणूस आमदार ज्यावेळी सांगतो त्यावेळी गुणाकार करतो, मोबाईलवरचा कॅल्क्युलेटर काढतो आणि म्हणतो आपल्या बाबानं 25% काढले असतील का, 30% काढले असतील का, 40% काढले असतील. मगाशी ज्याचा खोके घेणारी लोक म्हणून ज्याचा उल्लेख अमोल कोल्हे साहेबांनी केला, ते महाराष्ट्रातले सगळी नवी संस्कृती या महाराष्ट्रात त्यांनी तयार केली. हे कुरण ह्या आमदाराचं, हे कुरण ह्या आमदाराचं, हे कुरण या आमदाराचं, हे डिपार्टमेंट ह्या आमदाराचं, ह्यांनी इकडे बदली करण्याचा अधिकार याला द्यायचा, त्यांनी त्या ठिकाणच्या बदल्या करायच्या, गोळा करायचे, वाटप करायचे आणि तेच पैसे निवडणुकीला तुमच्या दारातून वाटायचे. ही आज महाराष्ट्राची नवी संस्कृती या लोकांनी सुरू केलेली. आम्ही या मित्रांनो संस्कृतीच्या विरोधात आहोत. ही संस्कृती महाराष्ट्रात जर चालू झाली तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्र उभा करण्याचं सूत्र महाराष्ट्राला घालून दिलं ते मोडण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी करायला लागले आहेत आणि त्यापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी आज कामाला लागायचं. तुमच्या मतदारसंघातल्या काही गोष्टी सोडून द्या, गेले 5 वर्ष तुम्हाला त्यांचा अनुभव आहे. शशिकांत शिंदे साहेबांनी आपलं अनेक वर्ष नेतृत्व केलं, तुम्ही सगळ्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य दिला, पाठिंबा दिला, त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर लोकसभेला उभा राहताना तुम्ही त्यांना फार चांगली साथ दिली. आमची सीट दुसरीकडे पडली पण या मतदारसंघात लीड कमी करण्याचं काम तुम्ही 6,000 लीड आणण्याचं काम तुम्ही केलं, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आता सगळ्या युवकांना माझी विनंती आहे की घराघरापर्यंत जाऊन लोकांचे पाय धरा आणि लोकांना सांगा ही चुकीच्या पद्धतीनं वागणारी लोक महाराष्ट्राच्या बाहेर घालवायला आपण ताकदीनं शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहायचं. महाराष्ट्रामध्ये मी मगाशी सुरुवात केली त्यावेळी सांगितलं
अनेक लोक आमच्या पक्षातून गेली. आमचा पक्ष मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. आधी एकनाथ शिंदे शिवसेनेतनं बाहेर काढले आणि सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फोडून त्यांनी सरकार अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. पण झाला परिणाम उलटा. महाराष्ट्रानं ते मान्य केलं नाही. भारतीय जनता पक्ष जर एखाद्या मतदारसंघात 40% होती तर ती आज 25% खाली आले. कारण लोकांनाच लक्षात आलं भारतीय जनता पक्ष चुकीच्या पद्धतीनं आज चाललेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेला किंमत मोजली तशी उद्याच्या विधानसभेला देखील महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या दोन्ही मित्रांना किंमत मोजावी लागेल. आणि ती मोजायची सुरुवात ही कोरेगावातनं तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो करायला सुरुवात केली पाहिजे. आम्ही या मतदारसंघामध्ये मी 90 पासून आमदार होतो. जगताप साहेबांना मी बघितलेलं म्हणजे गांधीवादी विचार किती असावा आणि सरळ मार्गी राजकारण करण्याची नीती कशी असावी ही आम्ही शंकरराव जगताप साहेबांच्याकडून पाहिली. अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होत. त्या मतदारसंघात असे प्रकार घडू शकतात याचा आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटते. शालिनीताई पाटील यांनी या मतदारसंघाचं करारीपणानं नेतृत्व केलं. या मतदारसंघामध्ये एक वेगळी परंपरा कार्यकर्ता जपण्याची आणि कार्यकर्त्याच्या मागे उभा राहण्याची या मतदारसंघानं गेल्या 50 वर्षात बघितली. पण मागच्या 5-10 वर्षात याला ग्रहण लागलंय. ते ग्रहण दुरुस्त करायला दूर करायला ग्रहण आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मी आपण सर्वांना एक विनंती करेन की विधानसभेच्या निवडणुका 4-6 दिवसानं सुरू होतील. हा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत आपल्याकडे सुटून यावा हा प्रयत्न आम्ही करतोय. कारण इथं शिवसेनेचे पूर्वी आमदार निवडून आलेले त्यामुळे 2-4 दिवसात 7-8-9 याचा निर्णय होईल. पण या मतदारसंघात या आमदारांना पराभूत करायचं असेल तर शशिकांत शिंदेच्या शिवाय पर्याय नाही हे महाविकास आघाडीला 100% माहिती आहे. आता शशिकांत शिंदेचा प्रचार करायला लागत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की घरापर्यंत जाऊन प्रचार करा. सभा समारंभ थोडस 2 मिनिटं बाजूला ठेवा. सभा कराच पण सभा करताना टू द पॉइंट आणि कमीत कमी वेळेत कव्हर झाली पाहिजे. एका दिवसात उमेदवाराने 12 ते 15 गावं कव्हर केली पाहिजेत. एका दिवसामध्ये 10 ते 12 गावात आपला उमेदवार जाऊन गावाचा फेरा करून छोटीशी सभा घेऊन पुढे गेला पाहिजे. शेवटी जास्तीत जास्त लोकांना उमेदवार पोहोचून भेटला पाहिजे. त्यानं फार बदल होतो असं माझं मत आहे. संपर्काला जगात काहीही दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पूर्ण जिद्दीनं जरा व्यवस्थित प्लॅनिंग करा. कुठल्याही याच्यात बँजो ते काय म्हणतात ते बीजे काय करू नका. साधं आपले गावात कळायला की बाबा आलेत आमने उमेदवार आपले. बाकी काही करू नका. गावात प्रत्येक वस्तीत आपला उमेदवार गेला पाहिजे. लोकांशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही साधेपणाने निवडणूक जेवढी कराल तेवढं मतदारसंघ तुमच्या मागे उभा राहील. कारण साधेपणा ही कोरेगावची ओळख आहे शंकरराव जगताप साहेबांच्या पासून. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. जे आज आमच्या मिरवणूक होते पहिल्यांदा लोकसभेलाही तुम्ही फार मोठी मिरवणूक काढलेली. माझी विनंती आहे टाईम फार इम्पॉर्टंट असतो. आपल्या हातात किती 20-22 दिवस असतात. मत किती किती गाव आहेत आपल्या मतदारसंघात. 185
185 गावं म्हटल्यावर घायलाच येईल उमेदवार. मोठा मतदारसंघ ती 185 गावं कव्हर करायला आतापासून सुरुवात करायला पाहिजे. सगळ्या गावात उमेदवार एकदा जमलं तर दुसऱ्यांदा मोठ्या गावात गेला पाहिजे आणि त्यासाठी सिस्टमॅटिक सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. शशिकांत शिंदे जित आहे तिथं सगळ्यांनी येऊन गर्दी करायची काही गरज नाही. नंबर एक, सारखा दिसला नाही शिंदेसाहेब कुणी तर तुम्ही त्याचे मोबाईलमध्ये रात्री बघतच जावा कोण कोण आपल्या भोवती आहे. गावात न राहता आपल्या भोवती फिरणारा माणूस जो आहे त्याला त्या गावात पाठवायचा. मी माझ्या मतदारसंघात निवडणूक करतो ते एक माणूस ह्या गावातला त्या गावात जात नाही, जातच नाही. त्याचं त्या गावात चालत नाही तर तो दुसऱ्या गावात जाऊन काय सांगणार. बरोबर आहे की नाही? तुझं काय असेल ते त्या गावात दाखव. तू हे चार बूथ सांभाळ तर चार बूथ मध्ये मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट महत्वाचा आहे, बाकी शो शायरी काय उपयोग नाही. त्यामुळं माझ्या मतदारसंघात कुणालाही गाडी आम्ही देत नाही, कुणी गाडीनं कुठं प्रवास करत नाही. तालुक्याच्या अध्यक्षाला एक गाडी असते, महिला अध्यक्षांना एक गाडी असते, असे चार दोन चार गाड्या असतात. आता 90 साली ते 95 TN सेशनची निवडणूक झाली, TN सेशन होते, किती 40,000 रुपये माझा खर्च झाला. 99 ला आपली पार्टी बदलली, 1,40,000 रुपये खर्च झाला. 4 ला सभा झाली नाही, 9 ला सभा झाली नाही, त्यामुळे खर्च झाला नाही. निवडणूक आयोगाला शंका आली की काय चाललंय यांचं म्हणून. पण सांगण्याचा मुद्दा हा रूलच आमच्याकडे असा आहे की ज्याने त्यानं त्याचं गाव सांभाळायचं. ह्या गावानं त्या गावाची मापं काढायची नाही. तुझं काय असेल ते तुझ्या गावात दाखव. हे मी आपलं का सांगतोय, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा हुशार आहात. मी गरीब मतदारसंघातला गरीब माणूस आहे म्हणून सांगतोय. माझं काय, मी आपल्या सूचना करतोय आणि त्यासाठी आपली सिस्टमॅटिकली जबाबदाऱ्या घ्या. जिकडं तिकडं आपापली गावं आपापले बूथ सांभाळा. शशिकांत शिंदेंच्या मार्फत जेवढे तुम्ही संपर्क साधाल ते संपर्क साधताना तुमचा संवाद असावा. गावात काय खरं चाललंय खोटं काय सांगायचं नाही. खरं जे आहे ते उमेदवाराला कळलं की त्याच्या दुरुस्त्या आपल्याला करता येतात. इथल्या आमदारांना आपण फार पैसे या मतदारसंघात आणले आहेत असा एक गैरसमज झालेला आहे. आणि आता मी बोर्ड बघितले किती कोटी, नाही नाही 14 कोटीचा बोर्ड होता, 15 कोटीचा वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड. कोण कोणाला विचारते आता आचारसंहिता झाल्यावर कसले पैसे आणि कसले काय. त्यामुळं एकच सगळ्यात महत्वाचं आहे ते संपर्क. आणि तुम्ही संपर्क साधा. पवार साहेबांची ताकद, शशिकांत शिंदेंनी ह्या मतदारसंघात घेतलेले कष्ट हीच आपली सगळ्यांची सिदोरी आहे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं आपण काम करू. मला खात्री आहे, शशिकांत शिंदे भाषणात म्हटले ग्रह खातं घ्या असा त्यांचा दावा होता, पण तुमची इच्छा आहे की त्यांनाच ग्रह खातं द्यायचं. नाही आणि आपली तयारी आहे, आपली तयारी आहे, आपला काय प्रॉब्लेम नाही. जशाला तसं उत्तर द्यायचा तुमचा जो स्वभाव आहे त्यामुळे आपला काय प्रॉब्लेम नाही. काय बाळासाहेब तुमचं ऑब्जेक्शन आहे का? फक्त सीट निवडून आणायला तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा. शेवटी एक एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. सकाळपासून हे सगळे बघत होते ज्या मतदारसंघात आता आजच मी गाडीत मगाशी सांगत होतो की आमची परिस्थिती वाईट होती. आता अनेक मान्यवर नेते आपल्या पक्षात येत आहेत. आज इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी काल पवार साहेबांना भेटले, आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, 5,000 कार्यकर्ते गोळा झाले. सगळ्यांनी सांगितलं तुतारी हातात घ्या. त्यांनी तुतारी घेण्याचा निर्णय घेतला. उद्या 7 तारखेला सकाळी 10 वाजता
हर्षवर्धन पाटील इंदापूरचे, इंदापूरला पवारसाहेब जाऊन त्यांचं पक्षात स्वागत करणार आहेत आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे. आणखीन काही नावं आहेत हळूहळू आपल्याला कानावर घालेनच मी. पण मी हे यासाठी सांगतोय की वर्षभरापूर्वी बसायला एवढीच जण होती, चार जण. आज प्रत्येक मतदारसंघात 8-8, 10-10 जण उमेदवारी मागतायत. आज लोकांच्यात उत्स्फूर्तपणा आलेला आहे आणि लोकांना लक्षात आलंय की शरद पवार नावाचं वादळ महाराष्ट्रात घोघावतंय आणि नक्की शरद पवार साहेब या सरकारची पाट लावतील, ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लावतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून पुढे जाणारं सरकार आपण सत्तेवर आणायचं काम करणार आहोत. 10 पैकी आमचे 8 निवडून आले, 9वा आमचा निवडून आल्यासारखाच आहे असं आम्ही मानतो, कारण पिपानीने 37,000 खाल्ली आणि आमची सीट 35,000 पडली, 32,000. त्यामुळं दुर्दैव असं आहे की कधी कधी असं होतं, पण मी त्यातनं सगळ्या घटनेतनं चांगला अर्थ काढायचा असतो. जर शशिकांत शिंदे लोकसभेला गेले असते तर इथं आपल्याला उमेदवार होता का? जे काही होतं ते कधी कधी चांगल्यासाठी होतं. त्यामुळं इथल्या राक्षसाचा वध करण्यासाठी नियतीनं शशिकांत शिंदेंना या ठिकाणी पाठवलेलं आहे. इथल्या माणसाला पराभव केल्याशिवाय दिल्लीला जायचं नाही असं नियतीने सांगितलेलं आहे आणि म्हणून यंदा तुम्ही आमदार व्हा, पुढच्या वेळी तुम्ही नक्की खासदार व्हाल असा माझा विश्वास आहे. वेळ बराच झालेला आहे, आपली ही किती वेळ मर्यादा ताणायची याला थोडासा वेळ जाईल. बरेच मुद्दे आहेत पण माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले आहेत. आपल्या शशिकांत शिंदेंचं कौतुक मला दुसऱ्यांदा असं वाटतं, सर्व सभा कोरेगावला झाल्या असत्या पण त्यांनी मुद्दामून हे गाव निवडलं आणि या ठिकाणी तालुक्यात मतदारसंघाचा मध्य हा आहे म्हणून त्यांनी सांगितलं हा मतदारसंघाचा मध्य आहे, इथं आम्हाला सभा घ्यायची आहे. त्यांनी इथं सभा घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली. तुमची उपस्थितीच शशिकांत शिंदे साहेबांचा विजयाची उपस्थिती आहे असं मला वाटतं. पुढच्या 2 महिन्यात 1.5 महिन्यात अनेक नेते येतील, अनेक गोष्टी होतील, पाऊस पडायला लागेल. पाऊस पडताना माणसांना खरेदी करण्याची इच्छा असणारी लोक पाहिजेल त्या बोली लावतील आणि कार्यकर्ते घराच्या बाहेर पडणार नाहीत असा प्रयत्न करतील. माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे आपण ताकदीनं लढू. एकदा त्यांचा पराभव केला या मतदारसंघामध्ये तर शशिकांत शिंदेंच्या रूपाने पूर्ण एक उत्तम नेता तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी देण्याचं काम तुम्ही सगळे करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मगाशी सगळे जे प्रवेश करणारी ज्यांची नावं उल्लेख केला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नेत्याने त्यांचं स्वागत करतो आणि अमोल कोल्हे साहेब आणि बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश होईल असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पाटील साहेब. काही या ठिकाणी ओबीसी तालुका संघटना अध्यक्षपदी अनिलजी वाघ आपली निवड होत्या. अनिलजी वाघ आपली निवड, पत्र पुढे देत चला लवकर फास्ट. अनिलजी वाघ साहेब आपली निवड. कुणीही गर्दी करायची नाही. अनिलजी वाघ साहेब समोर चला. अनिलजी वाघ साहेबांचं